नमस्कार, आकार फाउंडेशन तर्फे मी संभाजी पटाईत आपले स्वागत करतो. आज आपण एमपीएससी राज्य सेवा जी पूर्व परीक्षा आहे 23 जानेवारीला, त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण भूगोल या विषयाचे या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे आलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तर आणि त्यांच्या संदर्भात थोडीफार आपण विश्लेषण समजून घेणार आहोत आणि थोडीफार माहिती त्या अनुषंगाने एक रिव्हिजन म्हणून आपण आजचं लेक्चर अरेंज केलेलं आहे. प्राथमिक स्तरावर आपण आजचा लेक्चर घेण्यापाठीमागचा उद्देश म्हणजे साधारणत एक्झामला 2 ते 3 दिवस बाकी आहेत, परंतु एक मिनिट, एक्झामला दोन साधारणतः 23 तारखेची एक्झाम म्हटल्यानंतर 2 दिवस बाकी आहे. तुम्ही आता रिव्हिजनच्या स्तरावरती असताल, शेवटचा कदाचित तुमचा प्रयत्न सुरू असेल रिव्हिजनचा, त्या कालावधीमध्ये मग तुम्ही काय पाहायला हवं? तर माझं सांगणं असं आहे की साधारणतः आपण गेल्या 4 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका पाहतो आहोत त्या प्रश्नपत्रिकामधील जे प्रश्न असतील तेच प्रश्न एक एक घेऊन त्या प्रश्नाच्या अनुषंगानं जे काही डाटा किंवा जो काही आपल्याला माहिती त्या अनुषंगाने वाचता येईल ती वाचण्याचा प्रयत्न करावा. इतर गोष्टी आता शक्यतो टाळाव्यात वाचण्याच्या, आणि त्याच अनुषंगानं त्याच प्रश्नाच्या अनुषंगानं आपण साधारणतः जे काही प्रश्न आहेत ते पाहू आणि त्या संदर्भात मग तुम्ही ज्यावेळेस वैयक्तिक तुमच्या पातळीवरती पाहाल त्यावेळेस त्या त्या अनुषंगानंच पहा, ती ती प्रश्नपत्रिका घ्या आणि ते जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानंच त्याच्याशी रिलेटेड थोडी माहिती पाहून घ्या. त्यातून तुमच्या कारण एमपीएससीचे जे साधारणतः पेपर पाहिले तर प्रश्न त्याच पद्धतीचे येत राहतात, त्यामुळे तुम्ही त्याच अनुषंगानं जर माहिती मिळवत राहिलात आणि ती माहिती जर पुन्हा एकदा रिवाईज केली तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. त्यामुळे आज आपण आपली पहिली जी 2017ची प्रश्नपत्रिका आहे त्यातील प्रश्न प्रथमतः पाहून घेऊ. आणि माझं सांगणं मी आताही तुम्हाला सांगितलं की याच प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर पुन्हा एकदा एक एक प्रश्न घ्या आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं ज्या काही लेक्चरच्या नोट्स असतील किंवा तुम्ही काढलेल्या ज्या काही नोट्स असतील किंवा तुमच्याकडे जो काही डेटा असेल त्याच्यातील या या घटकाच्या अनुषंगानं त्या संदर्भातली माहिती वाचून घ्या. त्याचा फायदा या परीक्षेच्या अनुषंगाने नक्कीच होईल, कारण की इतर भरमसाठ वाचण्यापेक्षा आता फक्त जे फोकस एरिया आहे त्याच्यावरती तुमचा फोकस असू द्या. तर या ठिकाणी आपण 2017च्या परीक्षेमधील किंवा प्रश्नपत्रिकेमधील पहिला प्रश्न पाहतो आहोत. यामध्ये काय आहे तर जोड्या लावा, एका बाजूला दिलेले आहेत तत्ववेत्ते आणि दुसऱ्या बाजूला दिले आहेत पृथ्वी उत्पत्ती संबंधी सिद्धांत आणि परिकल्पना. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण अजून एक गोष्ट पाहणार आहोत की बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला सर्व जरी पर्याय माहीत नसले तरीही तो प्रश्न सुटू शकतो, तो कशा पद्धतीनं हे आपण या ठिकाणी पाहून घेऊ. तर या ठिकाणी काय आहे तर इमॅन्युअल कांट आहे, लापलास आहे, चेंबरलिन आहे, जेम्स जीन्स आहे, यांनी ज्या काही परिकल्पना दिल्या पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भात किंवा एकंदरीत सौरमालेच्या उत्पत्ती संदर्भात त्या अनुषंगाने प्रश्न आहे. आता आयोग जनरली आतापर्यंतचे जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर याच्या पलीकडे जात नाही किंवा ती नेमकी परिकल्पना काय आहे अशा अनुषंगाने प्रश्न आलेला नाहीये, फक्त कोणती परिकल्पना कुणाची आहे या अनुषंगाने प्रश्न आहे. फक्त त्या संदर्भात आलेल्या गोष्टी किंवा काय येऊ शकतं तर त्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. त्यामध्ये काय आहे, यामध्ये सर्वप्रथम आपण प्रश्न पाहून प्रश्नाचं उत्तर समजून घेऊ. आपण या ठिकाणी हायलाइटही सुद्धा केलेलं आहे ते उत्तर. तर इमॅन्युअल कांट यानं मांडलेली परिकल्पना कोणती आहे, तर इमॅन्युअल कांट यांनी मांडलेली परिकल्पना आहे वायुरूपी परिकल्पना. लाप्लासनं मांडलेली परिकल्पना कोणती आहे, तर ती आहे तेजेनिक परिकल्पना किंवा तेजोनिक परिकल्पना. त्यात चेंबरलिन यानं मांडलेली परिकल्पना कोणती आहे,
तर चेंबरलिनची परिकल्पना आहे ग्रहकण परिकल्पना आणि जेम्स जीन्स यांची भरती परिकल्पना. आता मुळात इमॅन्युअल कांट हा जर्मन फिलॉसॉफर आहे, या काही गोष्टी लक्षात असू द्या. सर जेम जीन्स हे ब्रिटिश सायंटिस्ट आहेत. आणि या जरी गोष्टी या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतो किंवा त्यांच्या परिकल्पना त्यांना कधी मांडल्या हे सुद्धा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. तर इमॅन्युअल कांट यांनी ज्यांची जी परिकल्पना आहे ती 1755 मध्ये, लापलासने 1796 मध्ये, सर जेम्स जीन्स यांनी 1919 मध्ये, आणि जी प्लॅनेट स्टेन्सियल हायपोथेसिस किंवा जी मोल्टन आणि चेंबरलिन यांना मांडलेली आहे ती परिकल्पना 1900, काही ठिकाणी तुम्हाला 1900 दिसेल, काही ठिकाणी 1905 दिसेल, पण 1900 हा ग्राह्य किंवा दोन दोन्ही कुठलाही पर्याय असेल तरी तुम्हाला तो निवडता यायला हवा. मग ही परिकल्पना नेमकी काय आहे? तर इमॅन्युएल कांट यांची जी परिकल्पना आहे वायुरूपी परिकल्पना, तिचंच नंतरचं रूप आहे तेजोनिक परिकल्पना जी लाप्लासनं मांडलेली आहे. आता याच्यामध्ये काय मांडलं इमॅन्युअल कांटनं, काय मांडलेलं आहे इमॅन्युअल कांटनं असं म्हणतो की ही ज्यावेळेस ही सौर माला आहे ही, किंवा एकंदरीत जी पृथ्वी आहे किंवा एकंदरीत जी आपण ज्याला काय म्हणतो तर सौर मंडल आहे, याची निर्मिती कशा पद्धतीने झाली? तर त्यांना अगोदर एक कोल्ड आणि मूव्हिंग सॉलिड पार्टिकल्स ची कल्पना केली, आणि त्या पार्टिकल्स पासून नंतर काय तर वायुरूपी परिकल्पनामध्ये त्यांना मांडलं की ह्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. लाप्लास तर काय, लाप्लासनं असं म्हटलं की आता ज्या पद्धतीने कांटनं मानलं होतं की एक कशा पद्धतीचे पार्टिकल्स आहे तर तो कोल्ड स्वरूपाचा पार्टिकल्स आहे, मात्र लाप्लासनं मांडलं की कोल्ड नाही तर हॉट गॅसियस नेबुला, नेबुला म्हणजे एक ढग आहे त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये मेघ आणि त्याच्या बरोबरीनं आहेत ते डस्ट पार्टिकल्स आहेत. तर याच्या मार्फत ही प्रक्रिया व्यापक आहे. आता त्या दृष्टिकोनातून प्रश्न येणार नाही तुम्हाला जनरली इतका व्यापक की नेमकी कन्सेप्ट काय आहे असं नाही, फक्त या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी तेवढ्या फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये काय आहे तर ही परिकल्पना कोणी मांडली, कोणती परिकल्पना कोणी मांडली, ती कधी मांडली आणि तिचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, तर एवढं फक्त थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. सर जेम जीन्स यांना जे मांडले ते आहे तर ब्रिटिश सायंटिस्ट, हे पण लक्षात असू द्या असाही प्रश्न येऊ शकतो. आणि मांडलेला कालावधी 1979, यांना दोन ताऱ्याची कल्पना मान्य केली, म्हणजे त्याला द्वितारक कल्पना आहे, बायनरी कल्पनेतून त्यांची ही उत्पत्ती त्यांना मांडलेली आहे. त्याच्यामध्ये सन एक सूर्य आणि त्याच्याबरोबरच एक तारा या ताऱ्याच्या परस्पर संपर्कामधून या सौरसृष्टीची निर्मिती झाली असं त्यांना मांडलं. आणि जी दुसरी आहे प्लेनेटिसिमल, याच्यामध्ये फॉरेस्ट मोल्टन आणि थॉमस सी चेंबरलिन यांना काय मांडलेलं आहे, तर यांची ही परिकल्पना सुद्धा द्वितारक कल्पनेशी संदर्भात आहे. तर याच्यामध्ये ते काय म्हणतात, एक पासिंग स्टार ज्यावेळेस सूर्यापासून गेला तर त्याच्या प्रक्रियेमधून किंवा त्याच्या प्रभावातून या सौरसृष्टीची निर्मिती झाली असं कोण मानतो, तर असं मानतात ते मोल्टन आणि चेंबरलिन. त्यामुळे या चार परिकल्पना त्याच्या अनुषंगानं ती कधी मांडली गेली, हे जे शास्त्रज्ञ आहेत हे किंवा हे जे तत्ववेत्ते आहेत ते नेमके कोणत्या देशाशी संबंधित आहेत, एवढ्या प्राथमिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी. दुसरा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी, पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता याचं उत्तर हे जे याचं उत्तर काय आहे, तर खोलीनुसार तापमान वाढत जाते. आता प्रत्येक पर्याय आपण थोडक्यामध्ये इथे पाहू, खोलीनुसार तापमान का वाढत जातं, तर आपल्याला माहित आहे की पृथ्वीचं जे आपण लावारस कशा पद्धती निर्माण होतो हेही पाहिलेलं आहे. तर याचा अर्थ पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये ज्या साधारणतः कोरच्या ठिकाणी तापमान प्रचंड असतं जर भूपृष्ठाचा विचार केला तर, आणि त्यामुळे आपण खोलीनुसार तापमान वाढत जातं. खोलीनुसार आता एक एक पर्याय जरी पाहिला तर खोलीनुसार तापमान कमी होते हे हा पर्याय चुकीचा आहे. का? तर खोलीनुसार तापमान वाढत जाते, खोलीनुसार दाब कमी होतो हे विधान चूक आहे, कारण खोलीनुसार दाब वाढत जातो कारण की भूपृष्ठा अंतर्गत वरच्या थराचा साधारणतः जो दाब आहे तो अधिक असल्या कारणामुळे त्या भागामध्ये दाब वाढत जातो, तो कमी होत नाही, बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो. हे सत्य आहे कारण की जसजसं आपण खाली समान नसतो, वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं प्रमाण कमी अधिक होत राहतं, परंतु जसजसं भूपृष्ठापासून आपण खाली जातो तसा दाब वाढत जातो. ही गोष्ट या गोष्टी प्रामाणिक या ठिकाणी लक्षात आहे. आणि या अनुषंगानं पृथ्वीचं अंतरंग आणि त्या संदर्भातल्या ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या थोडक्यामध्ये समजून घ्या.
हे प्रत्येक प्रश्न पाहत असताना समजा पृथ्वीच्या अंतरंगा संबंधाचा प्रश्न आहे, तर तुम्ही पृथ्वीच्या अंतरंगाच्या नोट्स तुमच्या बाजूला ठेवा आणि त्याच्यामध्ये त्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या आहे माहिती ती वाचून काढा. त्यानंतर जो आपण पहिला प्रश्न पाहिला त्या पहिल्या प्रश्नाअंतर्गत सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. पहिल्या प्रश्नाअंतर्गत तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भातली जी काही माहिती तुमच्यापाशी आहे ती बाजूला काढा आणि ती वाचून काढा. तर याच्या व्यतिरिक्त आता फार दुसऱ्या गोष्टी वाचत बसू नका. इतर विषयाची रिव्हिजन सुद्धा तुम्ही प्राथमिक आता कर्तव्यास अशाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा, कारण की 2 दिवसामध्ये तुम्ही फार काही जास्त वाचू शकणार नाही. महत्वाच्या गोष्टी तेवढ्या फक्त तुम्ही रिवाइज करू शकता. आता सांद्री भावना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात? तर काय आहे तर सांद्री भवन म्हणजे नेमकी प्रक्रिया काय? आपण पाहिलेलं आहे की सांद्री भवन म्हणजे काय. तर सांद्री भवन म्हणजे बाष्प संपृक्त हवेचं नंतर मेघांमध्ये किंवा नंतर पाण्यामध्ये किंवा हे रूपांतर होणे, जी प्रक्रिया जी बाष्प अतिरिक्त बाष्प हवेमध्ये असतं त्या बाष्पाचं नंतर सांद्रीभवन होतं, ही प्रक्रिया आहे. तर आर्द्रता म्हणजे काय आहे? तर आर्द्रता म्हणजे आपण आर्द्रता कशाला म्हणतो, तर हवेमधील बाष्पाच्या प्रमाणास आर्द्रता असं म्हणतो. बाष्पीभवन काय आहे? तर पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन म्हणतो. संप्लवन काय आहे? तर संप्लवन म्हणजे एक अवस्थेतील समजा स्थायू अवस्था आहे, तर स्थायू अवस्थेचं रूपांतर जो घटक आहे त्याचं द्रव अवस्थेत होण्यापेक्षा त्याचं रूपांतर जर डायरेक्टली वायू अवस्थेमध्ये होत असेल तर आपण त्याला संप्लवन असं म्हणतो. अशी किंवा मग समजा द्रव वायू अवस्थेतील किंवा बाष्प स्वरूपामधील जो घटक आहे, समजा बाष्प स्वरूपातील घटकाचं डायरेक्ट स्थायू स्वरूपामध्ये रूपांतर, अशी जी प्रक्रिया आहे त्याला आपण संप्लवन जनरली म्हणतो. आणि म्हणून अनुद्भूत उष्णता हे या ठिकाणी योग्य उत्तर ठरतं. त्याचं कारण काय आहे? अनुद्भूत उष्णता हे याचं उत्तर का ठरतं? तर यालाच आपण इंग्रजीमध्ये लॅटंट हीट असं म्हणतो. लॅटंट हीट म्हणजे काय? तर लॅटंट हीट म्हणजे जर स्थायू रूपातील घटक ज्या वेळेस आपण द्रव रूपामध्ये कन्वर्ट करायचा असतो त्यावेळेस आपण काय करू, त्याला उष्णता देतो, म्हणजे उष्णता ऍब्झॉर्ब केली जाते. आणि ज्यावेळेस आपल्याला द्रव रूपातील एखादी वस्तू आपल्याला स्थायी रूपामध्ये करायची असेल तर आपण त्यातली उष्णता काढून घेतो. याचा अर्थ काय करतो? आपण उष्णता रिलीज करतो. हे जे स्वरूप आहे त्याला आपण लॅटंट हीट असं म्हणतो, म्हणून त्याला अनुद्भूत उष्णता. तर सांद्री भावना दरम्यान उत्सर्जित होण्याचा उष्णतेचा जो किंवा जो ज्या उष्णतेस आपण काय म्हणतो तर अनुद्भूत उष्णता असं म्हणतो. आता याच्यामध्ये खालचा जो प्रश्न आहे त्याच्या खालचा जोड्या जुळवा. एका बाजूला ऋतू दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तारीख दिलेली आहे. आपण लेक्चर्समध्ये या अनुषंगाने चर्चा केलेली आहे की वसंत संपत काय आहे किंवा संपत दिन काय असतो, अयन दिन काय असतो. तर संपत दिन काय असतो? तर संपत दिन त्या दिनाला म्हटलं जातं ज्या दिवशी विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाचं अंतर समान असतं. मग हे कोणत्या डेट्सला असतं? तर आपल्याला माहित आहे की 21 मार्च आणि सप्टेंबर 23 या दिवशी असतं. परंतु मग उन्हाळा आयन दिन, हिवाळा आयन दिन काय आहे? तर उन्हाळा आयन दिन म्हणजे ज्या दिवशी किंवा आयन दिन आपण कशाला म्हणतो, तर ज्या दिवशी सूर्याची किरण कर्कवृत्तावरती लंबरूप पडतात. आणि जो हिवाळा आयन दिन आहे त्यावेळेला काय होतं साधारणतः तो कधी असतो? 22 डिसेंबरला असतो. 22 डिसेंबरला का? तर 22 डिसेंबरला आपल्याला माहित आहे की 22 डिसेंबरला उत्तर गोलार्धामधला जो दिवस आहे तो दिवस सर्वात लहान असतो. आणि 21 जूनला आपल्याला माहित आहे की 21 जूनला उत्तर गोलार्धामध्ये दिवस हा सर्वात मोठा असतो. म्हणून साधारणतः या अनुषंगानं आपल्याला त्या त्या डेट्स त्याच्याशी रिलेट करायच्या आहेत. आता एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे, उन्हाळ्यानंतर साधारणतः उन्हाळ्यानंतरचा जो कालावधी असतो, उन्हाळ्यानंतर येणारा ऋतू, त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो शरद संपात. शरद संपात आहे तो उन्हाळ्यानंतर. आणि हिवाळ्यानंतर येतो जो उन्हाळ्याकडे जात असतो त्याला आपण वसंत संपात म्हणतो. आणि मग आपण ही गोष्ट पाहिलेली आहे पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण या टॉपिकमध्ये या सर्व गोष्टी पाहून झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने कोणत्या डेट्स आहेत त्या डेट्स फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. आणि नेमकी कन्सेप्ट काय आहे आपल्याला माहित आहे की 22 डिसेंबरला काय होतं, 22 डिसेंबरला सूर्याचं उत्तरायन सुरू होतं आणि 21 जूनला सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. तर याच्याशी संबंधित या सर्व डेट्स आहेत, या फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने तो प्रश्न आहे. तर त्या संदर्भातील इतर जी काही माहिती आहे ती वाचून घ्या. त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी काय आहे पहा. तर खालील 4 स्थानिक वारे व नकाशातील आकड्यांनी दर्शवलेल्या वाऱ्यांच्या जोड्या,
आता या स्थानिक वाऱ्याच्या संदर्भात ही आपण पाहिलेलं आहे, नेमकं स्थानिक वारे काय आहेत आणि स्थानिक वाऱ्याच्या अनुषंगाने आपण इथं काही लिस्ट दिलेली आहे, ती त्यासाठी तुम्हाला एक माहितीस्तव या ठिकाणी आहे आणि तुम्ही ती पाहून घ्याल. तर या ठिकाणी काय आहे, तर सिरक्को, एक मिनिट, हाँ सिरक्को, आपल्याला सिरक्को माहित आहे की सिरक्को काय आहे. तर सिरक्को या अनुषंगाने आपण पाहिलं होतं की सहारा वरून साधारणतः भूमध्य समुद्राच्या बाजूने वाहणारी जी वारे आहेत, भूमध्य समुद्रावरून ती स्पेन आणि साधारणतः इटलीच्या या भागामध्ये जातात आणि त्या ठिकाणी ब्लड रेन, कारण की सहारा वरून जात असताना ते मोठ्या प्रमाणावर लाल माती आपल्या सोबत नेतात आणि त्या भागामध्ये ज्या वेळेस ते भूमध्य समुद्रावरून पुढे जातात त्यावेळेस त्या भागामध्ये ते पाऊस येतात आणि त्या मातीच्या रंगामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो आणि म्हणून त्याला ब्लड रेन असं म्हटलं जातं. मग यातील जर आपण आकडे पाहिले आणि त्याच्याशी जर ही नावं जोडून पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः सहारा वाळवंटाचा भाग हा आफ्रिकेच्या उत्तरेचा जो साधारणतः हा जो भाग आहे, तर या ठिकाणी आपण साधारणतः सहारा वाळवंट आणि मग या भागातून भूमध्य समुद्राकडे वाहणारे वारे जे आहेत ते सिरक्कोज आहेत, या अनुषंगानं लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर हे जे 2 नंबरचे वारे आहेत, 2 नंबरचे वारे कोणते आहेत, तर त्याला आपण खमसीन वारे आहेत. ते खमसीन साधा इजिप्तचा जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांना खमसीन असं म्हटलं जातं. त्यानंतर हार्मेटन कोणते आहेत, तर हार्मेटन आपल्याला माहित आहे की साधारणतः गिनियाच्या आखाताकडे किंवा घाना या भागामध्ये जे वाहतात आणि त्या भागामधील जे आर्द्र हवामान आहे त्या ठिकाणी ते सौम्य वातावरण निर्माण करतात म्हणून त्यांना डॉक्टरी वारे असं म्हटलं जातं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे 4थ्या नंबरचे जे बर्ग आहेत ते बर्ग कोणत्या भागामध्ये आहेत, तर आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये, साधारण दक्षिण आफ्रिकेचा जो भाग आहे त्या भागामध्ये ते वाहतात. आणि या प्रकारे असे आपण हे लोकेट करू शकतो त्या दृष्टिकोनातून जे काही लेक्चर्स मध्ये झालेलं आहे. आणि तुमच्या पातळीवरही तुमच्याकडे ज्या काही नोट्स असतील त्याच्यामध्ये स्थानिक वाऱ्याच्या अनुषंगाने, कारण या अनुषंगाने प्रश्न रिपीट होत जातात, ते तुम्ही व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी म्हटलं आहे की जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच इतर ज्या गोष्टी आहेत त्या पाहत राहा, कारण की त्याचा फायदा तुम्हाला लेक्चर्सच्या याच लेक्चर्सच्या ज्या या नोट्स तुमच्याकडे आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या तर त्याचा फायदा होणार आहे की प्रश्न याच अनुषंगाने रिपीट होत राहिलेले तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर आपण प्रश्न घेऊ, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात. हा एकदम साधा प्रश्न आहे, आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला आपण भूकंपनाभी असं म्हणतो आणि ज्या भूपृष्ठावरती ज्या भागामधून भूकंपाचा उद्रेक होतो त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला इपिसेंटर असं म्हणतो. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, भूकंपाची निर्मिती आणि प्रत्यक्षात भूकंप भूपृष्ठावर येणं, या 2 ज्या काही ठिकाणी आहेत त्यांना भूकंपनाभी आणि इपिसेंटर असं म्हटलं जातं. भूकंपाच्या अनुषंगाने मग इतर काही गोष्टी असतील त्याही पाहून घ्या. तरंगलांबी वेगवेगळ्या ज्या आहेत, पी वेव्ज आहेत, एस वेव्ज आहेत, त्यांचं स्वरूप पाहून घ्या, त्यांचे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते सुद्धा पाहून घ्या. त्यानंतर बोरा वारे, आता बोरा वारे कोणत्या भागामध्ये वाहतात हे पुन्हा स्थानिक वाऱ्याच्या संदर्भात प्रश्न आहे, त्याच्यामुळे स्थानिक वारे हे तुम्ही पाहून घ्याच आणि ते महत्वाचे आहेत. तर कारण की जर पुन्हा याच पद्धतीचे प्रश्न जर पुन्हा रिपीट होणार असतील येणाऱ्या एग्जाम मध्ये पण, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल की इतर सर्व गोष्टी आता तुम्ही वाचलेल्या आहेत इतका कालावधीपर्यंत, आता तुम्ही नवीन गोष्ट वाचणार नाहीत, परंतु ज्या वाचलेल्या आहेत त्यातीलच मग कोणत्या गोष्टी वाचायच्या, तर त्यातल्या या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वाचा ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने येत आहेत. आता बोरावारे ॲड्रियाटिक समुद्र साधारणतः हे कोणत्या भागामध्ये, आपण अगोदर त्याची लिस्ट दिलेली आहे त्या लिस्ट मध्ये सुद्धा तुम्ही ते बोरावारे चेक करू शकता. तर बोरावारे साधारणतः हंगेरीकडून इटलीकडे वाहतात आणि ते वाहताना ॲड्रियाटिक समुद्राच्या भागामध्ये त्या भागातून वाहतात आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय होतं, तर ॲड्रियाटिक समुद्र होतं. अंटार्क्टिकाचा संबंध येत नाही, सहारा वाळवंटाचा संबंध येत नाही आणि सैबेरियाचा संबंध येत नाही. आता या प्रश्नामध्ये आपण अशा पद्धतीनं काही होतं का की पाऊस, समजा आपल्याला एकच माहित आहे आपल्याला, तर या प्रश्नामध्ये त्या पद्धतीनं, कारण की ज्यावेळेस दिलेल्या पर्यायामध्ये एकाच, समजा अच्या खालीच 2 1 आहेत, बच्या खाली 2 आहेत, याचा अर्थ आपल्याला कमीत कमी 2 पर्याय तरी माहित पाहिजे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या प्रश्नाला एक पर्याय जर माहित असला तरी तरी आपला प्रश्न सुटून जातो, त्याच्यामुळे या दृष्टिकोनातही इलिमिनेशनची टेक्निक या ठिकाणी अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे
आपण ज्या प्रश्नामध्ये ते शक्य आहे त्या ठिकाणी आपण ते पाहू की इलिमिनेशन कशा पद्धतीनं तुम्हाला एक पर्याय जर इतर पर्याय माहीत नसले तरी कशा पद्धतीनं वापरता येते. आता या ठिकाणी पहा, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात. आपण काय म्हटलेलं आहे की डायरेक्ट वायू रूपातून स्थायू रूपामध्ये द्रव रूपामध्ये न जाता एखाद्या गोष्टीचं रूपांतर होत असेल त्या पद्धतीने तर त्याला आपण काय म्हटलंय संप्लवन, किंवा मग स्थायू अवस्थेतून डायरेक्ट द्रव अवस्थेमध्ये रूपांतरित होण्याच्या क्रियेलाही संप्लवन म्हटलं जातं. हे आपण वरच्या प्रश्नामध्ये चर्चा केली जाईल. त्यानंतर म्हणून या गोष्टी पाहून घ्या, आर्द्रता काय आहे, त्यानंतर ज्या काही हवामानाचे जे प्रमुख घटक आहेत त्यातील वारे आहेत, दाब आहेत, हे हवामानाच्या अनुषंगानं महत्वाचे घटक आहेत ज्याच्यावरती प्रश्न येत राहतात. आणि त्याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या साध्या आहेत, सोप्या आहेत, त्या फक्त तुम्हाला समजून, जर कन्सेप्टवर असे प्रश्न दोन तीन प्रश्न जर येत असतील तर तुम्हाला त्या प्राथमिक स्तरावर का होईना, त्यातल्या डिटेल्स जरी माहीत नसल्या तरी नेमकी सांद्रीभवन कन्सेप्ट काय आहे, संप्लवन काय आहे, बाष्पीभवन काय आहे, या सर्व कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला हव्यात. त्या फक्त एकदा रिवाइज करा, त्या अनुषंगानं प्रश्न येईल. त्यानंतर नद्या, एका बाजूला नद्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याची उगमस्थळ आहे, त्यामुळे तुमच्याकडे मी म्हटल्या पद्धतीने प्रत्येक प्रश्न त्या पद्धतीने पहा की तुमच्या नोट्सची ते घटक वाचून काढण्याचा प्रयत्न करा. पेनगंगा, पेनगंगेचा उगम, आता या ठिकाणी आपण उत्तर हायलाइट केलेलं आहे आणि त्यातून तुम्हाला त्याचं उत्तरही मिळून जाईल. परंतु या प्रश्नामध्ये एक गोष्ट समजा, तुम्हाला कावेरी नदीचा उगम कुठं हे माहित आहे. आपण एक वेळेला असं समजू की तुम्हाला पेनगंगा आणि तुंगभद्रेचा उगम माहित नाही, परंतु शक्यता अशी असते की आपल्याला कृष्ण किंवा कावेरीचा उगम माहित असतो. समजा कृष्णेचा उगम माहित आहे, कृष्णेचा उगम कुठं होतो, महाबळेश्वर मध्ये. आपण आता पर्यायामध्ये बला चार पर्याय शोधू. बला चार कुठं आहे, तर या ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्याला कृष्णेचा माहिती, मग एक तर उत्तर दोन असू शकतं किंवा तीन असू शकतं. मग आपल्याला कावेरीचा माहिती, कावेरीचा काय आहे, तर ब्रह्मगिरी आहे. मग ड ला तीन कुठे येतं, तर ड ला तीन या पर्यायामध्ये येतं, म्हणून आपल्याला हे उत्तर आपल्याला निवडायला सोपं जातं. या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय माहित आहेत. काही ठिकाणी आपल्याला एक पर्याय माहित असला तरी प्रश्न सुटतो, तेही प्रश्न येणार आहेत समोर, ते पाहून घेऊ आपण. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाच्या अनुषंगानेही तुम्ही मी म्हटल्या पद्धतीनं नद्या आणि त्यांची उगम, त्या कोणत्या भागामध्ये जाऊन मिळतात, त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, हे प्राथमिक स्तरावर पाहून घ्या. तर जोड्या लावा, याच्यामध्ये खाडी आणि दुसऱ्या बाजूला स्थळ दिलेले आहेत. आता खाडी हे आपल्या नोट्समध्ये तुम्ही नोंदवलेलं असेलच, त्याच्यामध्ये पहा 10 डिग्री चॅनल काय आहे, 8 डिग्री चॅनल आहे, 7, 9 डिग्री, 6 डिग्री चॅनल, डंकन पॅसेज काय आहे, कोको चॅनल काय आहे, या सर्व गोष्टी तुम्ही पाहून घेताल. आणि यातून साधारणतः नेमकं कोणत्या गोष्टी डिवाइड होतात किंवा कोणत्या दोन भागाच्या दरम्यान हे जातात, त्याच्यावरून त्यांना हे 8 डिग्री चॅनल्स म्हणून त्या ओळखल्या जातात. आता उदाहरणार्थ 10 डिग्री चॅनल, याला कुठला पर्याय जोडतो, तर तिसरा पर्याय अंदमान निकोबार पासून विलग करते. आता वाचताना आपल्याला बऱ्याच वेळेला थोडा अडचण होऊ शकते, तर अंदमानला निकोबार पासून विलग करते असं हे वाचायचं आहे आपल्याला. कारण की जर त्याचा आपण इंग्रजीतला ऑप्शन वाचला तर सेपरेट्स अंदमान फ्रॉम निकोबार असं वाचणं सोपं जातं, पण इथे एका दिवस गोंधळ होऊ शकतो. अंदमान निकोबार पासून वेगळे करते, विलग करते, आपल्याला असं वाटू शकते अंदमान निकोबार पासून मग काय वेगळं होतं, असं नाही. तर अंदमानला निकोबार पासून विलग करणारी ती कोणती आहे, तर 10 डिग्री आहे. 8 डिग्री कुठे येते, तर त्याचा आपण ऑप्शन पाहू 4, मिनिकॉयला मालदीव पासून वेगळी करते. 9 डिग्री, 9 डिग्री काय किंवा 9 डिग्री काय, तर 9 डिग्री ही मिनिकॉय आणि लक्षद्वीप यांना परस्परापासून विलग करते. आणि डंकन पॅसेज जो आहे तो लिटल अंदमानला, जो ग्रेटर अंदमान आहे किंवा जो मोठा अंदमान आहे, त्याच्यापासून वेगळे करते. तर या पद्धतीनं साधारणतः अजून आहे 6 डिग्री चॅनल, आपल्याला माहिती आहे की अंदमान सी आणि साधारणतः इंडोनेशिया यांना वेगळी करणारी ती 6 डिग्री चॅनल आहे. म्यानमार आणि अंदमानला वेगळी करणारी आपल्याला माहित पाहिजे की कोको चॅनल आहे. तर या चॅनल्स प्राथमिक स्तरावर, किंवा भारताचा जो विस्तार आहे, दक्षिण उत्तर विस्तार, पूर्व पश्चिम, ह्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या एकदा रिवाइज करा. त्यानंतर जोड्या लावामध्ये आता हे प्रश्न अशा पद्धतीनं साधारणतः या एका बाजूला शहराचं नाव आणि दुसऱ्या बाजूला त्या संदर्भातील वैशिष्ट्य. आता या ठिकाणी पर्याय वाचन फक्त काळजी काय घ्यायची आहे पहा. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की इंग्रजी पर्याय वाचण्याबरोबर तुम्ही मराठी पर्याय वाचण्याबरोबर इंग्रजी पर्याय वाचायलाही
प्रेफरन्स द्या काही ठिकाणी. आता रॉकेट उतरण्याचे ठिकाण की रॉकेट उडवण्याचे ठिकाण, आता रॉकेट लॉन्चिंग जनरली आपण रॉकेट उडवणं आपण असा त्याचा अर्थ घेऊ शकतो, पण इथं त्याचा अनुवाद करते वेळेस तो उतरण्याचे ठिकाण असं, त्यामुळे तुमचा काही वेळेला गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे सालसेट, मग आपल्याला सालसेट जरी माहित असलं की सालसेट काय, तर सात बेटांच्या समूहापैकी एक ते बेट आहे. मग सालसेट जर सात बेटांचा समूह आहे आपल्याला हे माहित आहे, तर मग आपल्याला मग श्रीहरिकोटा एक माहित असतं. श्रीहरिकोटा आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं असतं की एवढं तरी माहित असतं की ते रॉकेटशी संदर्भात आहे, मग आपण श्रीहरिकोटाला रॉकेटशी जोडू शकतो. मग बला आपण एकशी जोडू शकतो. मग जर बला एकशी जोडलं तर मग आपले दोन पर्याय आपल्याला माहित झालेले आहेत, आणि तीन आणि एक असं असेल तर पुन्हा दोन ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे आपल्याला या प्रश्नामध्ये साधारणतः तीन पर्याय माहित असणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न सुटेल, अन्यथा प्रश्न सुटणार नाही. जर समजा आपण वेलिंग्टन हे घेतलं, वेलिंग्टन या ठिकाणी वेलिंग्टनचं काय आहे, वेलिंग्टन हे न्यूझीलंडची राजधानी आहे, आणि व्हीलर हे युएसए मधलं एक सिटी आहे, एक शहर आहे. तर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर वेलिंग्टन हे नौदलांचं स्थानक आहे. जर आपण हे जरी पर्याय आपल्याला एक माहीत असला तरी या ठिकाणी दोन साधारणतः दोन एक मिनिट कला चार असे दोन पर्याय आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला साधारणतः दोन ते तीन पर्याय माहित असणं गरजेचं आहे. तर असे काही गोष्टी ज्या बऱ्याच वेळेला असे प्रश्न जर आपल्याला माहित नसेल, एक जरी पर्याय किंवा दोन जरी पर्याय माहित असेल तरी असे प्रश्न सुटत नाहीत, कारण की त्या ठिकाणी दोनापेक्षा अधिक पर्याय आपल्याला माहित असणं अपेक्षित असतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सीबीडी ला लागू पडत नाही, आता असे प्रश्न जनरली फारसे विचारले असा एखादाच प्रश्न परीक्षेमध्ये येतो. तर मध्यवर्ती व्यापार जिल्हा, आता एक प्राथमिक गोष्ट तुम्हाला हे तर माहिती की व्यापार जिल्हा याचा अर्थ त्या ठिकाणी काय असणार आहे, मोठ्या प्रमाणात कार्यालय व दुकाने असणार आहेत. आणि व्यापार जिल्हा म्हणून तुम्हाला प्राथमिक एक गोष्ट माहिती आहे, तर तुम्ही अ च्या पर्यायावरून जर पाहू लागला तर तुम्हाला लक्षात येईल की अ किती ठिकाणी आहे, अ इथंही आहे आणि अ इथंही आहे, या दोन मध्ये अ आहे पण याच्यामध्ये अ नाहीये. आणि प्रश्न काय म्हणतो आहे, प्रश्न म्हणतो आहे की खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सीबीडीला लागू पडत नाही. मग आपल्याला कोणती वैशिष्ट्ये लागू पडतात हे माहीत असणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात कार्यालय व दुकाने हे लागू होतं. मग त्या अनुषंगाने जर आपण प्रश्नाची निवड केली तर तुम्हाला लक्षात येईल की मग ड हे जे आहे निवासस्थाने असलेला विभाग. तर जरी जरी तुम्ही साधारणतः तुम्हाला जरी माहित नसलं हे हा प्रश्न किंवा या अनुषंगाने तुम्ही काही वाचलेलं नसलं तरी बऱ्याच वेळेस जरी ड हा पर्याय जरी तुम्हाला माहित असला तरी तुम्ही या प्रश्नाचं प्राथमिक स्तरावरती जरी उत्तर निवडू शकतो. तुम्हाला माहिती की ड हे लागू होत नाही. ड साधारणतः कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर या ठिकाणी आहे, या भागामध्ये ड नाहीये, मग म्हणजे एक पर्याय तुम्ही कॅन्सल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही काही पर्याय कॅन्सल करून काही पर्यायाच्या आधारे तुम्ही समजा दोन पर्याय तुम्हाला कॅन्सल करता आलेले आहेत आणि दोन पर्याय समजा तुमच्याकडून कॅन्सल होत नाही, तरीही तुम्ही त्या पद्धतीचं मग त्या ठिकाणी गेस वर्क करू शकता. बऱ्याच वेळेला ज्यावेळेस एकाच प्रश्नावरून जर प्रश्न इलिमिनेट होत असेल तर तुम्हाला तो प्रश्न त्या पद्धतीने सोडवणं सोपं जातं. ज्या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय माहित आहे दोन पर्याय माहित नाही त्यावेळेस 50-50 चान्स असतो. पण ज्यावेळेस जोवरचा प्रश्न आहे या ठिकाणी समजा तुम्हाला आपल्याला तीन पर्याय माहित असणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला एकच पर्याय माहित आहे आणि तीन पर्याय माहित नाही, तर मग असा प्रश्न शक्यतो न सोडवलेला चांगला, कारण की त्या ठिकाणी आपला गुण मायनस होण्याची शक्यता. पण ज्यावेळेस दोन पर्याय आपल्याला माहित असेल त्यावेळेस तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता वाढत्या क्षारतेनुसार समुद्राचा बरोबर क्रम ओळखा. आता या ठिकाणी हे जे आहे हा जो प्रश्न आहे हा सुद्धा कन्फ्युजिंग आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतं. पण एक गोष्ट प्राथमिक स्तरावर आपल्याला एवढं माहित आहे की पण आता या ठिकाणी मृत समुद्राचा जो पर्याय आहे तो तीन प्रश्नांना किंवा तीन ऑप्शन्सना मिळालेला आहे, त्याच्यावरून मग पुन्हा गोंधळ होतो. समजा आपल्याला असं असतं की मृत समुद्र हा चौथ्या नंबरला दिलेला आहे आणि एकाच ऑप्शनला दिलेला असेल तर मग तो प्रश्न सोपा जातो, कारण की आपल्याला माहित आहे मृत समुद्र असा आहे की तो बंदिस्त आहे आणि साधारणतः त्याच्यामध्ये फ्लोईंग होणार रिव्हर किंवा त्याला इतर वॉटर बॉडीशी कुठलाही संपर्क नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे आपण क्षारतेच्या याच्यामध्ये या गोष्टी पाहिलेल्या आहेत की क्षारता कशा पद्धतीनं कोणत्या घटकांचा क्षारतेवर परिणाम होतो, ज्या भागामध्ये बाष्पीभवन असतं किंवा पर्जन्यमान असेल तापमान असेल, हे सर्व घटक आहेत त्या त्या भागातील क्षारतेवरती परिणाम करतात. म्हणून आपल्याला एक पर्याय माहित आहे, परंतु मग या अनुषंगानं आपला सगळा गोंधळ या तिन्ही संदर्भात होऊ शकतो की नेमकं याच्यामध्ये
कोणत्या समुद्राची क्षारता कमी आहे आणि कोणत्या समुद्राची क्षारता अधिक आहे. तर या संदर्भात जे या संदर्भात जी काही आकडेवारी आहे ती माहीत असणं गरजेचं आहे अशा वेळेला. तर या संदर्भातले जे काही क्षारता आहेत त्या सुद्धा एकदा पाहून घ्या. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. याच्यामध्ये ला निनो म्हणजे लहान मुलगी आणि ला निनोच्या काळामध्ये महासागरामध्ये थंड पाणी पृष्ठभागावर येते. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो. यल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते. आता या ठिकाणी काय आहे पहा, ला निना हे आपल्याला एक गोष्ट आता या ठिकाणी पहा, तुम्हाला एक माहित आहे की यल निनोचा आपण बऱ्याच वेळेला याच्याबद्दल ऐकलेलं असतं की यल निनो प्रभावी आहे, त्याच्यामुळे भारतामध्ये पावसाच्या दृष्टिकोनातून विपरीत परिस्थिती निर्माण झालेली किंवा त्यामुळे पावसाला दिरंगाई होते आहे किंवा पावसाचं प्रमाण कमी झालं अशा पद्धतीने आपण ऐकत असतो बातम्यांमध्ये वगैरे. आणि तुम्ही जरी रेग्युलर या गोष्टी किंवा पेपर वाचत असाल किंवा बातम्या जरी पाहत असेल तर तुम्हाला अशी चर्चा बऱ्याच ठिकाणी होताना दिसून येत असते. मग याच्या या एक जरी पर्याय तुम्हाला माहित असेल इथं काय विचारलं आहे, तर खालील पैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहेत. आता कोणती विधाने बरोबर आहेत, तुम्हाला एक माहिती आहे की या ठिकाणी ड बरोबर आहे. यल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होत आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते. तुम्हाला एवढं माहिती आहे की हा पर्याय बरोबर आहे कारण की त्या यल निनोमुळे व्यापारी वारे कमकुवत होतात. आणि एवढी एक गोष्ट जरी माहित असेल तरी मग तुम्हाला हा प्रश्न सुटून जातो कारण की जर ड बरोबर आहे तर या पर्यायामध्ये ड नाही आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, याच्यामध्ये नाही म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, आणि याच्यामध्ये ड नाही म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. फक्त ड माहित असलं तरी आपल्याला हा प्रश्न सुटून जातो. त्यामुळे हा प्रत्येक गोष्ट माहीत असावी असं नाही, फक्त ते आपल्याला त्यातली त्या अनुषंगाने आपल्याला तो प्रश्न इलिमिनेट किंवा ते जे ऑप्शन्स आहेत ते इलिमिनेट करता यायला हवेत. आता इथे आहे त्रिवार्ता, खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवार्ताच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शवलेला आहे, तो प्रदेश ओळखा. आता त्रिवार्तानं साधारणतः 7 भागांमध्ये भारताच्या हवामानाचं वर्गीकरण केलेले आहे. त्यातील जे काही 4 भाग आहेत आपल्याला या ठिकाणी ऑप्शनच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. आता याच्यामध्ये पाहून घ्या, उपउष्ण कटिबंधीय दमट. आता हा जो भाग आहे तो उपउष्ण कटिबंधीय दमटचा असण्याचा काही संबंध नाही, काय समशीतोष्ण किंवा समशीतोष्ण लागलेला किंवा उपउष्ण कटिबंधी हा जो भाग आहे तो साधारणतः आपण काय म्हणतो तर 23.5 डिग्री किंवा कर्कवृत्ताच्या वरचा जो भाग आहे आणि जो समशीतोष्ण पट्ट्याच्या खालचा भाग आहे साधारणतः त्याला आपण उपउष्ण कटिबंधीय भाग म्हणतो. मग त्या भागामध्ये हा भाग साधारणतः इथे येऊ शकतो, आपण असं गृहीत धरू की हा भाग आहे साधारणतः उपउष्ण कटिबंधीयचा. जर हा भाग आहे तर मग हा भाग तिथे येऊ शकत नाही, याचा अर्थ काय तर हा पर्याय असू शकत नाही कुठला, उपोष्ण कटिबंधीय. त्यानंतर उष्ण कटिबंधीय दमट, आता उष्ण कटि दमट साधारणतः कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर दमट किंवा उपोष्ण इथं उष्ण कटिबंधीय आहे. साधारणतः आपल्याला माहित आहे की साधारणतः या भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि या ठिकाणी असणारा समुद्र किनाऱ्याचा हा भाग, याच्यामुळे या भागामध्ये दमट हवामान जनरली असतं. परंतु हा जो भाग आहे या भागामध्ये साधारणतः मान्सूनचा पाऊस आहे तो तितक्या प्रभावीपणे पोहोचत नाही. त्यामुळे एक तर तुमचा गोंधळ याच ठिकाणी, मग एक तर मध्यम शुष्क किंवा मग उष्ण कटिबंधीय सवाना या दोन पर्यायामध्ये त्या अनुषंगाने ज्या काही नोट्स आहेत त्या पाहून घ्या. आणि अशा पद्धतीनं काही दोन पर्याय जरी तुम्ही बाजूला काढले तरी तुम्हाला पण त्या पद्धतीनं हा प्रश्न सुटू शकतो. मध्यम शुष्क जरी तुम्हाला माहित आहे की हा ज्यावेळेस मान्सून किंवा या ठिकाणी सह्याद्रीला ओलांडून या भागामध्ये किंवा या भागामध्ये येतो, त्यावेळेस आपल्याला माहित आहे की या भागामध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. ज्या भागामध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो त्या ठिकाणी अर्थातच पावसाचं प्रमाण कमी असतं, पाऊस नसतो, याचा अर्थ काय. आणि या ठिकाणी समुद्राचा काही भाग आहे आणि याचबरोबर आपल्याला माहित आहे की मान्सूनमुळे सुद्धा या ठिकाणी थोडंफार चेन्नईच्या भागामध्ये पाऊस पडतो आणि समुद्राच्या सान्निध्यामुळे सुद्धा पाऊस पडतो. त्याच्यामुळे याचा अर्थ काय असू शकतो, तर या भागामधलं हवामान जे आहे ते सॅवाना किंवा या अनुषंगानं साधारणतः योग्य असं हे हवामान आहे, त्यामुळे हे उत्तर या ठिकाणी होतं. फक्त काही पर्याय तुम्ही बाजूला करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवू शकता. तर प्राथमिक सराव सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की या भागामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, तर त्या भागामध्ये तुम्हाला लक्षात घेण्याच्या गोष्टी म्हणजे त्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं
तुम्ही पाहत राहा, आता वेगळं काही वाचण्यापेक्षा तो प्रश्न, आपण प्रत्येक प्रश्नपत्रिका या ठिकाणी जरी घेतलेली असली तरी तुम्ही ती वैयक्तिक स्तरावरती पाहून घ्या, आणि जे प्रश्न त्या ठिकाणी येत आहेत त्याच प्रश्नाच्या अनुषंगानं मग एक मिनिट त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने मग अधिक माहिती मिळवा. आता हा जो प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न जनरली कमी असतात, आणि अशा पद्धतीचे प्रश्न शक्यतो चुकण्याची शक्यता का असते, कारण की आपण जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्या अनुषंगाने वाचत असतो. परंतु आता कोणती बुक्स कोणी लिहिली आहे जी जिओग्राफीच्या संदर्भात आहे अशा पद्धतीचं जनरली वाचन आपलं नसतं. परंतु आपण सहज वाचताना अशा गोष्टींकडे थोडंसं लक्ष जरी ठेवलं किंवा तरी पण अशा पद्धतीचे प्रश्न आपले काही एक जरी यातला ऑप्शन माहित असेल तर सुटण्यास मदत होते. आता या ठिकाणी ऑप्शन साधारणतः कुठला बरोबर आहे तर 3 हा आहे. याच्यामध्ये काय आहे, अर्डकुंडे अँथ्रोपोजिओग्राफी आणि जिओग्राफी ह्युमन अँड कॉस्मॉस हे ग्रंथाची नावे आहेत, आणि याबाबत त्याच्या साधारणतः लेखकाची नावे लिहिली आहेत. त्या अनुषंगाने मग ए ला काय आहे तर अ ला 3 आहे. आता हे जरी पर्याय पाहिले, तुम्हाला एक जरी पर्याय माहित असेल कारण की तरीही तुमचं उत्तर बऱ्याच वेळेला बरोबर येणे शक्यता आहे. आता या ठिकाणी आपल्याला समजा आपण समजू की आपल्याला अ माहिती आहे, अला 3 आहे, तर मग अला 3 आहे तर साधारणतः या ठिकाणी हा प्रश्न सुटून जातो, कारण की अला 3 हा ऑप्शन असणारा जे काही उत्तर आहे ते फक्त 3 मध्येच आहे. यावरून मग आपण हा पर्याय निवडू शकतो. त्याच्यामुळे किंवा समजा आपल्याला जिओग्राफी ह्युमेन माहिती आहे, जिओग्राफी ह्युमेनला काय बरोबर आहे तर त्याच्यामध्ये 2 बरोबर आहे. तुम्हाला 2 जरी माहित असेल तरी हा प्रश्न सुटून जातो. त्यामुळे यात साधारणतः 1 जरी ऑप्शन तुम्हाला माहित असेल तरी हा प्रश्न सुटतो या अनुषंगाने. एक एक काम करा, फक्त जे काही जिओग्राफीचे समजा तुमच्या वाचनात आले असेल तर त्याला एकदा पुन्हा रिवाईज करा की अशा पद्धतीने प्रश्न हा अशा पद्धतीने प्रश्न साधारणतः या 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसेल की एकच प्रश्न आहे. त्याच्यामुळे फार याच्यावरती हा प्रश्न पुन्हा विचारला जाईल अशी अपेक्षा नाहीये. फक्त जर तुम्ही त्या संदर्भातल्या काही नोट्स तुमच्याकडे असतील तर त्या वाचून काढा, फक्त एकदा रिवाईज करा. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय पहा, खालील विधानांची सत्यता तपासा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता विधान अ, पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांशात फिरते. विधान ब, प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की एक रेखावृत्त आणि दुसरं रेखावृत्त जे आहे याच्या दरम्यानचा साधारणतः जो पासिंग कालावधी आहे, किंवा साधारणतः समजा मी जर 5 रेखावर्तावरती असेल आणि 6 रेखावर्तावरती त्यावेळेस साधारणतः किती मिनिटाचं अंतर असतं, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये असतं 4 मिनिटाचं अंतर. आता आपल्याला माहित आहे की भारताचा जो विस्तार आहे तो साधारणतः 30 डिग्री रेखावर्ताच्या दरम्यान येतो, म्हणजे 30 डिग्री रेखावर्त इतकं त्याचा विस्तार आहे. मग सौराष्ट्राचा भाग आणि अरुणाचल प्रदेशचा भाग या भागामध्ये आपल्याला माहित आहे की 2 तासाचा फरक पडतो, म्हणजे सौराष्ट्रामध्ये जर 4 वाजलेली असतील तर अरुणाचल प्रदेशमध्ये त्यावेळेला 6 वाजलेले असतात. याचा अर्थ काय, तर 2 तासाचा फरक म्हणजे 30 जर अक्षवृत्त रेखावरती आहे तर किती फरक पडतो आहे, तर तिथं फरक पडतो आहे 2 तासाचा, म्हणजे 15 रेखावर्तासाठी फरक कितीचा पडतो, 1 तासाचा. आणि आपल्याला माहित आहे की एक रेखावर्त ज्यावेळेस आपण पार करतो त्यावेळेस साधारणतः 4 मिनिटाचा फरक पडतो. आता त्यानुसार जर आपण पाहिलं तर हे दुसरं विधान बरोबर येतं, पण पर्याय काय आहेत, विधान अ आणि ब दोन्ही बरोबर, अ आणि ब दोन्ही चूक, अ बरोबर असून विधान ब चूक आहे, आणि अ चूक असून विधान ब बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ब माहित आहे, परंतु मग अ बरोबर असून ब, म्हणजे ब बरोबर आहे तर यातला कुठला पर्याय कट होऊ शकतो, ब चूक आहे हा पर्याय कट झाला साधारणतः तिसरा पर्याय. त्यानंतर अ आणि ब दोन्ही चूक आहे हाही पर्याय कट झाला. आता पृथ्वी 24 तासांमध्ये 360 रेखांशात फिरते, आता हा पर्याय आपल्याला पाहायचा आहे की याच्यामध्ये 360 रेखांशात म्हणजे काय. आपल्याला माहित आहे की साधारणतः हे समजा 0 डिग्री आहे रेखावर्त, तर या बाजूला आपल्याला माहित आहे की 180 साधारणतः 179 अक्षवृत्त अक्ष रेखावर्ते, आणि या बाजूला 179 रेखावर्ते, आणि हे 179 179 01 आणि 180 असे साधारणतः 360 रेखावर्ते होतात. म्हणून मग हा पर्याय सुद्धा
बरोबर येतो, मग याचा अर्थ हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे अशा पद्धती ज्या वेळेस प्रश्न आपल्याला जरी एखादा पर्याय माहित नसला तरी काही ऑप्शन तरी इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा, त्याचा फायदा. आणि जर दोनच माहीत असतील तर मग तुम्ही साधारणतः एक गेस वर्कच्या माध्यमातून ते प्रश्नाचा प्रकार, प्रत्येक प्रश्न आपल्याला येईल असं नाही. मी म्हटल्या पद्धतीनं काही प्रश्न तुम्हाला ऍक्युरेट येऊ शकतात, काही प्रश्न तुम्हाला दोन पर्याय माहीत असू शकतात, तर असे प्रश्न अटेंड करण्याचा प्रयत्न करा. पण काही प्रश्नाबाबत असं होऊ शकते तुम्हाला एकच पर्याय माहीत आहे, तर असे प्रश्न शक्यतो टाळा, कारण की त्याच्यामुळे तुमचा स्कोअर जो आहे तो मायनस मिळण्याची शक्यता असू शकते. आता खालीलपैकी भूरूप, कोणते भूरूप हे भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही. आता भू अंतर्गत शक्ती आणि भूबाह्य शक्ती कशा पद्धतीनं भूरूप निर्मितीमध्ये क्रियाशील असतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्या अंतर्गत हे सर्व ऑप्शन आपल्याला लक्षात येईल की जे ग्रॅबन आहे, गट पर्वत आहे आणि खजदरी आहे, यांची निर्मिती भू अंतर्गत शक्तीशी संदर्भात असते. कारण की ग्रॅबन ज्याला हॉस्ट असं म्हटलं, ज्याला आपण ग्रॅबन, त्यानंतर गट पर्वत आहे ज्याला हॉस्ट म्हटलं जातं, ते कशा पद्धतीने, तसं आता ज्या फॉल्ट लाईन आहेत, जे प्रस्तरभंग आहेत, प्रस्तरभंगातून आपण पाहिलं होतं की प्रस्तरभंगामध्ये साधारणतः जर ही अशी जमीन असेल आणि तिचा साधारणतः समजा हा भाग खाली खचला गेला, समजा हा भाग खाली खचला आहे आणि हे साईडचे दोन भाग जर वरच्या बाजूला गेले असतील तर साधारणतः त्या भागामध्ये कशा पद्धतीने खजदरी निर्माण होते. गट पर्वत आपल्याला माहित आहे की हा भाग वरचा भाग वर गेला तर साधारण, आणि हे साईडचे दोन भाग बाजूला गेले नंतर जो निर्माण होतो तो हॉस्ट असतो. अशा पद्धतीने ज्या भू अंतर्गत शक्तीचा परिणाम म्हणून साधारणतः या तीन गोष्टी आहेत, पण जे अवशिष्ट पर्वत आहेत, अवशिष्ट पर्वत जे आहेत ते भूबाह्य शक्तीचा परिणाम असतो. त्यामुळे जरी या ठिकाणी आता अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला ऍक्युरेट, कारण की या ठिकाणी ऑप्शन दुसरे नाहीत की तुम्हाला मल्टिपल मधून चॉईस करायचं नाहीये की तुम्हाला खाली त्याचे पर्याय वेगवेगळे, फक्त या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय त्यातूनच तुम्हाला चूज करायचं आहे. परंतु उत्तरांचे खाली पर्याय दिलेले नाहीयेत, त्याच्यामुळे अशा भागामध्ये तुम्हाला ऍक्युरेट माहीत असेल तरच हा प्रश्न तुमचा सुटू शकतो. आता या भागामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा. आता ही आकृती, इतर आकृती जरी तुम्हाला माहित नसेल तरी या आकृती संदर्भात माहीत असायला हवं, कारण की इथं तुम्हाला दिसतंय या ठिकाणी साधारणतः एक लावा रसाचा थर असतो आणि एक राखेचा थर असतो. अशा पद्धतीनं ही थरांची रचना असते याच्यामध्ये, म्हणजे त्याला संमिश्र शंकू म्हणतात. आता ही जरी आकृती तुम्ही पाहिलेली असेल किंवा तुम्हाला ती कन्सेप्ट माहित असेल तरी तुम्ही येवरचे दोन जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन कॅन्सल करू शकता, कारण की तुम्हाला माहित आहे की त्या दोन ऑप्शनमध्ये ड ला कुठेही संमिश्र शंकू नाहीये. मग संमिश्र शंकू कुठे आहे, तर संमिश्र शंकू हा पर्याय नंबर 3 आणि 4 मध्ये आहे. तर मग यातून तुम्ही या दोन्ही पैकी जरी तुम्हाला दोन या ठिकाणी एवढं जरी माहित आहे तरी पण तुमच्याकडे दोन ऑप्शन राहतात, या दोन ऑप्शन मधला मग तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहू लागला तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः मग तुम्हाला ऍसिड लावा आणि बेसिक लावा, ऍसिड लावा हा व्हिस्कस असतो, तो जरा चिकट असतो, त्याच्यामुळे तो काय होतो तो तितका वेगाने पसरत नाही, आणि जो बेसिक लावा असतो तो वेगाने पसरतो कारण की तो द्रव स्वरूपामध्ये असतो. मग साधारणतः जर तुम्ही हे पाहिलं तर या भागामध्ये पसरणारा जो लावा आहे आणि या भागामध्ये साधारणतः पसरणारा जो लावा आहे याचा आकार तितका स्टीप नाहीये जितका याचा आहे, म्हणून हे तुम्हाला लक्षात येईल की ऍसिड लावाचं उदाहरण आहे आणि हे बेसिक लावाचं उदाहरण आहे. आणि हे साधारणतः जो आहे तो सिंडर शंकू आहे, याच्यामध्ये काय होतं, याच्यामधून लावा रस असा बाहेर येतो आणि तो असा साधारणतः इतस्त पसरतो आणि तो अशा साईडला साधारणतः गोळा होतो, त्याच्यामुळे मग हा सिंडर शंकू तयार होतो. तर या आधारे मी म्हटल्या पद्धतीने तुम्हाला दोन समजा एकच माहिती आहे की संमिश्र शंकू कोणता आहे हे जरी माहित असलं तरी अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला सुटून जाईल. त्या अनुषंगाने अजून ज्या काही भूआकृती आहेत त्या पाहून घ्या, ज्वालामुखीच्या अनुषंगाने असतील किंवा मग इतर भूरूपाच्या अनुषंग, सध्या पुरतं फक्त ज्वालामुखीच्या संदर्भात पाहून घ्या. जरी तुम्हाला इतर वाचण्यास वेळ नसला तरी मी म्हटल्या पद्धती फक्त प्रश्नाच्या अनुषंगाने पाहून घ्या. आता विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. आता विषुववृत्तापासून आपण या साधारणतः कशा पद्धतीने याला पाहू शकतो, तर हे विषुववृत्त आहे, या विषुववृत्ताचा हा उत्तरेचा भाग आणि आपण हा दक्षिण, किंवा हा उत्तर गोलार्ध हा दक्षिण गोलार्ध म्हणू. तर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे, इथं असं दिलेलं नाही की उत्तर गोलात दक्षिण गोल असं दिलेलं नाही, आपल्याला माहित आहे की साधारणतः हा जो भाग आहे समजा आपण हे कल्पू की 30 डिग्री आहे, हा 60 डिग्री आहे आणि हा 90 डिग्री आहे. तर
तर आपल्याला या ठिकाणी माहित आहे की या भागामध्ये वाहतात ते व्यापारी वारे वाहतात. त्याच्यावरच्या भागामध्ये समजा 30 डिग्री ते 60 डिग्रीच्या दरम्यान पश्चिमी वारे वाहतात, ज्याला वेस्टर्लीज म्हणतात. आणि या भागामध्ये साधारणतः पूर्वीय वारे वाहतात, ज्याला ध्रुवीय वारे असंही आपण म्हणतो. मग या इस्टर्लीज, ज्याला इस्टर्लीज असंही म्हटलं जातं. मग याच्या आधारे आपण हे समजून घेऊ शकतो की विषुवत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रही वाऱ्यांचा जो क्रम आपल्याला हे माहित आहे. जर प्राथमिक स्तरावर जरी तुम्हाला भारताचा जरी विस्तार माहित आहे की भारत साधारणतः आपल्याला माहित आहे की 8 8 पासून आपण घेऊ साधारण 8 डिग्री ते या बाजूला अक्षवृत्तीय विस्तार आपण 37 पर्यंत घेतो जनरली. आणि आपल्याला हे माहित आहे की भारताचा अधिकसा भाग जो आहे तो कोणत्या भागामध्ये येतो, तर तो साधारणतः उष्ण कटिबंधीय भाग ट्रॉपिकल रिजन मध्ये येतो. आणि आपल्याला या भागामध्ये माहिती आहे की भारतामध्ये मान्सूनचा विकास होतो, आणि मान्सून घेऊन येणारे वारे कोणते आहेत, तर त्या अनुषंगाने आपल्याला ते माहित असते की या भागामध्ये कशा पद्धतीने वारे वाहतात, आणि त्यांना आपण व्यापारी वारे असं म्हणतो. मग एवढी जरी गोष्ट आपल्याला माहित असेल तरी मग आपण त्या अनुषंगाने आपल्या प्रश्नाचं उत्तर निवडू शकतो, कारण की त्याच्यावरचा भाग मग त्याच्यावर आपल्याला काही असेल ही गोष्ट या ठिकाणी जरी तेवढं जरी माहित असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन्स राहतात, व्यापारी वारे पश्चिम वारे ध्रुवी वारे, व्यापारी वारे ध्रुवी वारे पश्चिम वारे. आता एक जरी हा पहिला पर्याय समजा ते जरी माहित नसेल तर आपल्याला ध्रुव माहित असतं, ध्रुव कुठं आहेत आपण साधारणतः आपल्याला हे माहित आहे की 90 डिग्रीचा जो भाग आहे किंवा तो जो अक्षवृत्तीय विस्तार आहे त्या भागामध्ये ध्रुव आहे. त्या आधारे जरी आपण जरी याचा क्रम लावला तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की ध्रुवी वारे शेवटी येणार आहेत, ध्रुवीय वारे शेवटी आणि व्यापारी वारे प्रथम ज्या भागामध्ये राहतात ते उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने जरी माहित नसलं आणि इतर गोष्टी जरी तुम्हाला माहित असल्या तरी मान्सून माहित आहे, तुम्हाला ध्रुव नेमका कुठे कल्पेला जातो एवढं जरी माहित असेल तरी हा प्रश्न सुटून जातो. त्यानंतरचा भाग आहे, खाली दोन विधाने आहेत त्यापैकी अ हे विधान असून र हे त्याचे कारण आहे, खालीलपैकी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. आता विधान अ, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. आता आपल्याला समजा आपण असं समजू की आपल्याला माहित नाही विषुववृत्तीय प्रदेशामध्ये क्षारता कशी असते हे माहित नाहीये, परंतु आपल्याला हे माहित आहे, कन्सेप्ट माहित आहे आपल्याला की क्षारतेवरती परिणाम कोणते घटक करतात. आता आपल्याला हे माहित आहे की ज्या साधारणतः एखादा समुद्र आहे किंवा एखादा लँडलॉक भाग आहे आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जर फ्रेश वॉटर प्रवेश करत असेल, अनेक नद्यांचं पाणी जर त्या सागरामध्ये मिसळत असेल, तर काय होतं, तर त्या भागामधील क्षारता कमी होते. किंवा एखाद्या भागामध्ये खूप पाऊस पडत असेल आणि नवीन जे पाणी आहे जे ते पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर त्या ताज्या त्या पाण्यामध्ये जर मिसळत असेल तर त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर किंवा क्षारता त्या भागातली कमी होते. मग विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपल्याला माहित आहे की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, अभिसरण पर्जन्य मोठ्या प्रमाणावर पडतो. मग त्या भागामध्ये एक पावसाचा भाग आहे, या बरोबर आपल्याला हे माहित आहे की त्या भागामध्ये जर पाऊस अधिक आहे तर बऱ्याच वेळेला आर्द्रता सुद्धा अधिक असण्याची शक्यता असते. हाँ, आता त्या भागामध्ये पाऊस जरी अधिक असला तरी आपल्याला माहित आहे की जो विषुववृत्तीय जो रिजन आहे त्याच्यापेक्षा साधारणतः जो ट्रॉपिकल साधारणतः जो भाग आहे 23 डिग्रीच्या जवळपासचा जरी आपण अक्षवृत्तीय विस्ताराच्या भागातला भाग घेतला तरी त्या भागामध्ये आर्द्रता ही विषुववृत्तीय भागापेक्षा अधिक असते. हे जरी असं असलं तरी क्षारतेचा जरी विचार लक्षात घेतला तर तुम्हाला फक्त त्या पर्यायावरून जरी तुम्हाला एवढं माहित आहे की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, एवढ्यावरून सुद्धा तुम्ही हे पहिलं जे जो पर्याय आहे तो करेक्ट करू शकता की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. त्यामुळे हा जो पर्याय आहे चौथा पर्याय कॅन्सल होतो. त्यानंतरचा अ आणि र हे दोन्ही सत्य असून अ आणि र हे दोन्ही सत्य असून र हे अचे बर एक पर्याय त्या ठिकाणी कॅन्सल होतो. त्यानंतर विषुववृत्तीय प्रदेश अति पर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला आहे. आता अति पर्जन्यमान अर्थातच जर तुम्हाला या पर्यायाचं उत्तर तुम्ही जर अति पर्जन्याच्या आधारे जर सोडवत असाल तर तुम्हाला एवढं माहित आहे की अति पर्जन्यमान त्या ठिकाणी असतं, त्याच्यामुळे सागराची क्षारता कमी असते. मग हे उत्तर हा पर्याय सुद्धा तुम्ही करेक्ट करता आणि अ आणि र हे दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. अशा पद्धतीने मग तुमचा हा प्रश्न सुटू शकतो. मी प्राथमिक स्तरावर मी फक्त एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमच्याकडे नोट्स आहेत, तुम्ही अभ्यास केलेला आहे, आता या ठिकाणी फक्त तुम्हाला रिवाइज करायचे आहेत तुमच्याच ज्या काही गोष्टी वाचलेल्या आहेत. मग सर्व गोष्टी रिवाइज करण्यापेक्षा
या प्रश्नाच्या अनुषंगाने जी काही माहिती तुमच्याकडे आहे फक्त तेवढी रिवाईज करण्याचा आता प्राथमिक सराव प्रयत्न करा. कारण की यातून जरी त्याच अनुषंगाने जर पुन्हा प्रश्न आले तर तुमचे ते प्रश्न सुटून जाण्याची शक्यता अधिक आहे. हा, इतर जर प्रश्न आले तर तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारे तुम्ही ते सोडवाल. पण फक्त या समजा आज तुम्ही आपण भूगोलाचं लेक्चर घेत आहोत आणि भूगोलाचं समजा तुम्हाला रिवाईज करायचं असेल तर तुम्हाला हे सर्व घटक रिवाईज करायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे ते घटक व्यवस्थित जसं आपण आरोग्याचा असं प्रश्न आहे तर मी म्हटल्या पद्धतीनं जे काही हवामानाचे घटक आहेत वारा असेल सौर ऊर्जा असेल पर्जन्य असेल दाब असेल तर हे घटक आणि त्या कन्सेप्ट व्यवस्थित रिवाईज करून घ्या. त्यानंतर खालीलपैकी कोणता रासायनिक विधानाचा प्रकार नाही. आता रासायनिक विधारण काय तर प्राथमिक गोष्ट एक पुस्तक लक्षात ठेवा रासायनिक विधारणामध्ये पाणी असतं. पाणी असतं एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मग पाणी जर आहे तर काय होतं त्याच्यामध्ये साधारणतः समजा पावसाचं पाणी आहे आणि त्याचा काय होतो तर त्याचा जे खडकातील जे काही खनिज द्रव्य आहेत त्यांच्याशी संपर्क येऊन साधारणतः ही विधारणाची प्रक्रिया घडत असते. मग तुम्हाला पाणी ही प्राथमिक गोष्ट माहिती आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं रासायनिक अभिक्रिया होते पाण्याची रासायनिक अभिक्रिया होते म्हणून रासायनिक आणि पाणी हे दोन जरी घटक तुम्हाला माहीत आहेत तरी तुमचा हा प्रश्न सुटून जातो. कारण की तुम्हाला माहिती आहे क्षरण क्रिया एक क्षरण वेगवेगळं फक्त ते इरोजन आहे इरोजनचा तो एक भाग आहे कोरोशन आणि इरोजन कशा पद्धतीने होतं तर नदीच्या पाण्यामार्फत ते कशामुळे घर्षणामुळे एक प्राथमिक गोष्ट लक्षात घ्या क्षरण कशामुळे होतं तर घर्षणामुळे वाऱ्यामार्फत होईल पाण्यामार्फत होईल या गोष्टीतून ते साधारणतः होत राहतं. मग तुम्हाला तेवढीच गोष्ट माहित आहे की पाणी हे प्रमुख घटक आहे आणि मग पाणी कोणत्यामध्ये आहे तर साधारणतः या सर्व प्रक्रियेमध्ये पाणी हे प्रमुख घटक आहे त्याच्यामुळे तुम्ही या उत्तरापर्यंत येऊ शकता. अशा पद्धतीने फक्त परीक्षेच्या काळामध्ये थोडं जरी लक्ष ठेवलं तरी बरेच काही प्रश्न एक दोन जरी प्रश्न तुमचे या अनुषंगाने बरोबर आले किंवा तुम्ही बरोबर करू शकला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. कारण हे आहे की या एक दोन मार्कावरूनच तुमचे मेरिट ठरणार आहे. त्यानंतर खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. विधान अ विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेली बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता. विधान ब हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. या ठिकाणी विशिष्ट आर्द्रते संदर्भात दिलेला आहे आणि या ठिकाणी सापेक्ष आर्द्रतेबद्दल म्हटलेलं आहे. आता सापेक्ष आर्द्रता सापेक्ष आर्द्रता कशाला म्हटलं जातं तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटीची कन्सेप्ट काय तर रिलेटिव्ह कशाशी रिलेटिव्ह आहे तर तापमानाशी रिलेटिव्ह आहे टेम्परेचरशी रिलेटिव्ह म्हणून आपण त्याला रिलेटिव्ह या अनुषंगाने पाहतो. समजा एखादा प्रदेश आहे त्या भागातील एखाद्या प्रदेशातील तापमान काय आहे आणि त्या भागातील त्या हवेची बाष्पधारण क्षमता किती आहे आणि मग त्या भागाची बाष्पधारण क्षमता जितकी आहे त्याच्या किती प्रमाणामध्ये बाष्प त्या भागामध्ये उपलब्ध आहे याला आपण त्या हवेची किंवा त्याची कशी तर आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं आपण त्याला म्हणतो. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला अशा पद्धतीने आहे तर या ठिकाणी काय म्हणत आहे द वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट व्हॅल्यूम ऑफ एअर इन स्पेसिफिक टेम्परेचर आणि खालचा काय पर्याय तर स्पेसिफिक ह्युमिडिटी इज द रेशियो ऑफ एअर वॉटर रेशियो ऑफ एअर वॉटर वेपर कंटेंट टू इट्स वॉटर वेपर कॅपॅसिटी. वॉटर वेपर कॅपॅसिटी म्हणजे काय तर त्याची बाष्प धारण क्षमता किती आहे कशाला तर गिव्हन टेम्परेचर म्हणजे दिलेल्या तापमानाला त्या भागाची असणारी जी बाष्प धारण क्षमता आहे त्याच्या किती प्रमाणामध्ये म्हणजे किती रेशियोमध्ये त्या भागामध्ये बाष्प आहे त्याला काय म्हणतो आपण त्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो. याचा अर्थ हे विधान चूक असणार आहे आणि हे जर विधान चूक आहे तर अर्थात हे पण विधान चूक असणार आहे कारण की हे स्पेसिफिक ह्युमिडिटीच्या संदर्भात हे पहिलं विधान आहे. आणि या ठिकाणी वेट हा शब्द जरी तुमच्या लक्षात राहिला तर साधारणतः आपल्याला हे माहित पाहिजे स्पेसिफिक ह्युमिडिटी कशात मोजली जाते तर ग्रॅम ग्रॅम प्रति किलोग्रॅम याच्यावरून सुद्धा प्राथमिक एका शब्दावरून सुद्धा तुम्हाला तो प्रश्न प्राथमिक स्तरावरती तुम्हाला लक्षात येईल. मग जर हे विधान चूक आहे म्हणजे जर दुसरं विधान चूक आहे
आणि याच विधानाच्या आधारे तुम्ही पहिले विधान सुद्धा चूक ठरू शकता, किंवा जर तुम्हाला पहिले विधान जरी माहीत असेल तरी मग तुम्ही त्या विधानाच्या आधारे दुसरं विधान चूक ठरू शकता. फक्त काही वेळेला काय होऊ शकतं, फक्त भाषांतरामध्ये तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकते. हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्पदान क्षमती, हे मराठीतलं विधान वाचून म्हणजे गोंधळ होऊ शकतो. परंतु हेच जर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचाल तर ते अधिक स्पष्टपणे तुम्हाला ते व्यवस्थित समजून येतो. त्याच्यामुळे इंग्रजी हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात त्याचा परिचय असावा, कारण की बऱ्याच वेळेला अनुवाद चुकतात. त्याच्या संदर्भातले एक उदाहरण आहे, आपण ते पुढे पाहू कशा पद्धतीने. साधारणतः एक प्रश्न आता आपल्याला माहित आहे की मॅरियाना जो गर्ता आहे, गर्ता ज्याला आपण पॅसिफिक ओशन मधलं गर्ता म्हणतो, आता या संदर्भातला आय थिंक मेन्समध्ये प्रश्न होता, एक एमपीएससी मेन्समध्ये प्रश्न होता, त्याचा अनुवाद मराठीमध्ये करताना ट्रेंचेस, ज्याला ट्रेंचेस आपण, ट्रेंचेस म्हणजे गर्ता ज्याला आपण खंदक पण म्हणू, त्याचा अनुवाद गती, सागर गती असा केला गेला, सागरी गर्ताचा सागर गती असा केला गेला होता. मग त्या ठिकाणी जर तुम्ही फक्त मराठीच पर्याय वाचणार असाल तर बऱ्याच वेळेला गोंधळ होऊ शकतो. म्हणजे गर्ता त्या ठिकाणी असायला हवं होतं, त्या ठिकाणी गती आहे. त्याच्यामुळे इंग्रजीतलेही पर्याय त्या अनुषंगाने वाचण्याचा प्रयत्न करा, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. कारण की बऱ्याच वेळेला फक्त जरी एमपीएससी असली तरी प्रश्न मराठीमध्ये बनवून त्याचा इंग्रजी अनुवाद केला जात नाही, तर इंग्रजी प्रश्न बनवले जातात आणि त्याचा मराठी अनुवाद केला जातो. आणि याची फार मोठी समस्या, कारण की एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 2-3 प्रश्नाच्या बाबतीत ते तुम्हाला असा गोंधळ दिसून येतो. मी वरी एक प्रश्न घेतला होता की त्या भागामध्ये मग तुम्हाला ते गोंधळ होऊ शकतो, त्याबद्दल ते गोंधळ मला वाटते पाठीमागल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहिलेलं होतं की अंदमान निकोबार पासून वेगळे करते. नेमकं काय अंदमान निकोबार पासून वेगळे करते म्हणजे काय, तर अंदमानला निकोबार पासून वेगळे करते असा त्या ठिकाणी स्पष्ट पर्याय असायला हवा. परंतु मग अनुवाद तशा पद्धतीनं झाला की मग तो गोंधळ होत राहतो. तर तो गोंधळ होऊ नये म्हणून तुमचा प्राथमिक इंग्रजीशी सुद्धा परिचय पाहिजे. आता हा जो भाग आहे, खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा. आता हा जो भाग आहे, आता या ड पर्यायाबद्दल बऱ्याच वेळेला गोंधळ होऊ शकतो, कारण आता हे कशा पद्धतीनं आहे, कोणत्या अनुषंगानं याला चुकीचं ठरेल हे माहित नाही, कारण की भारतामध्ये अंतर्गत मासेमारीमधून होणारं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होतं. तर मग तरी पण हा पर्याय चुकीचा आहे, मग त्या पाठीमाग कशा पद्धतीनं त्यांना त्याचं उत्तर दिलेलं माहित नाही. पण ज्या ठिकाणी खंडांत उत्तर अतिशय रुंद असतो, आपण दुसरे पर्याय समजून घेऊ. ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्र तयार होते. आता आपण समुद्राची जी तळ रचना आहे ती पाहिलेली आहे. खंडांत उतार हा साधारणतः जो वरचा भाग असतो तो या ठिकाणी, जो साधारणतः खंडांत उतार असा भाग त्या ठिकाणी मासेमारी अधिक असेल. समजा उतार जर तीव्र असेल तर अर्थातच त्या भागामध्ये मासेमारी शक्य होणार नाही. उतार ज्यावेळेस अशा पद्धतीचा असणार आहे त्याच भागामध्ये, कारण की त्या भागामध्ये सूर्याची किरण व्यवस्थित पोहोचणार आहे, त्या भागामध्ये समुद्री जीवांसाठी तयार होणार अन्न व्यवस्थित तयार होणार आहे, आणि मग त्या भागामध्ये अर्थातच मासे मोठ्या प्रमाणात येऊ, त्या ठिकाणी मासेमारीसाठी ते योग्य स्थळ होणार आहे. या दृष्टिकोनातून हा प्रश्न किंवा हा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला बरोबर करता येतो. आता उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. आता हे काही कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत. आता उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित होण्याचं कारण काय आहे, तर कारण हे आहे की तुम्हाला एक प्राथमिक गोष्ट माहित असायला हवी की जे कोरल्स आहेत, जे सागरामध्ये कोरल्स तयार होतात, कोरल्स तयार होण्यासाठी एक विशिष्ट तापमान लागतं. त्या विशिष्ट तापमानापेक्षा कमी तापमानालाही त्यांची वाढ होत नाही आणि अधिक तापमानालाही त्यांची वाढ होत नाही. मग साधारणतः जर उष्णकटिबंधीय जर सागरी पाणी आहे तेच त्यांच्या वाढीसाठी अधिक योग्य असतं. जर त्यांच्या वाढीसाठी ते योग्य आहे तर माशांना त्या ठिकाणी अधिक अन्न मिळणार आहे, आणि म्हणून मग त्या भागामध्ये मासेमारी अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होते, म्हणून हा पर्याय सुद्धा दुसरा बरोबर होतो. त्यानंतर उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य आणली जाते. तुम्हाला काही माहित नाही, तुम्हाला एवढं माहित आहे की जर तुम्ही जे करंट्स आहेत, करंट्सचा अभ्यास केलेला असेल,
की सागरी प्रवाह कशा पद्धतीने आणि कोणत्या म्हणजे अटलांटिक ओशनमध्ये वाहणारे, पॅसिफिक ओशनमध्ये वाहणारे जे सागरी प्रवाह तुम्हाला माहीत असतील, तर तुम्हाला गल्फ स्ट्रीम माहीत असतो. आणि गल्फ स्ट्रीम आणि इकडचा साधारणतः पोलर एरियाकडून येणारा लॅब्राडोर जो करंट आहे, जो प्रवाह आहे, यांचा ज्या ठिकाणी संपर्क येतो त्या भागामध्ये साधारणतः मत्स्यक्षेत्र विकसित झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. किंवा मग साधारणतः दक्षिण अमेरिकेच्याच फॉकलंडच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे की त्या भागामध्ये मत्स्यक्षेत्र, कारण की या भागामध्ये दोन करंट्स, या भागातून येणारा एक करंट आणि या भागातून येणारा एक करंट, हे दोन्ही करंट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या भागामध्ये साधारणतः मत्स्यक्षेत्र, आणि या भागामध्ये ग्रँड बँक साधारणतः या भागामध्ये मत्स्यक्षेत्र विकसित, म्हणजे ज्या भागामध्ये उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते, म्हणजे त्या भागामध्ये माशांसाठी किंवा मासेमारीसाठी योग्य परिस्थिती निर्माण होते, म्हणून हे विधान सुद्धा बरोबर आहे. आता समजा तुम्हाला ड विधानाबद्दल तुम्ही कन्फ्यूज आहात, हे पर्याय तुम्हाला माहित झालेले आहेत किंवा तुम्हाला कन्सेप्च्युअल तुम्ही क्लिअर आहात, परंतु या ठिकाणी तुम्हाला काही फारसं हे नाही आहे, पण या तीन पर्याय जर तुम्हाला माहीत असतील तरी मग तुम्ही साधारणतः हे उत्तर चूज करू शकता जर एका पर्यायाबद्दल गोंधळ असेल तर. आणि समजा तुम्हाला हे माहित आहे की फक्त हाच पर्याय चुकीचा आहे तरी मग तुम्ही हे सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवू शकता, कारण की हा जो पर्याय चुकीचा आहे तर मग आपोआप हे उत्तर बरोबर येऊन जातं. त्यामुळे कशा पद्धतीने प्रश्नांकडे जायचं आहे आणि जे कन्सेप्च्युअल प्रश्न, बऱ्याच वेळेला आपण जे काही वाचलं आहे त्याच्याशी रिलेट करत राहा. समजा तुम्हाला बऱ्याच वेळेस कन्सेप्ट जरी माहित नसेल, तुम्हाला माहित आहे की एक उष्ण करंट आणि अशा पद्धतीने ग्रँड बँकच्या ठिकाणी एक मत्स्यक्षेत्र तयार झालेला आहे हे जरी माहित असेल, किंवा वेगवेगळ्या गोष्टी एकमेकाशी कनेक्ट करण्याचा जरी प्रयत्न केला तरी मग तुमचे प्रश्न अशा पद्धतीने सुटून जातात. त्यानंतर विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो, आता या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग आता हे पर्याय काय आहेत, आता विकसनशील देश याच्यावरून आपण असं म्हणू की त्या भागामध्ये साधारणतः आरोग्याच्या ज्या सोया आहेत त्या तितक्या व्यवस्थित नाही आहेत, कारण की ते विकासाच्या मार्गावरती आहेत. विकसित देशांच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी आरोग्य सुविधा कमी आहेत. आता प्राथमिक एवढी गोष्ट आपण लक्षात घ्या, याचाच अर्थ आपण असंही समजून घेऊ की त्या भागामध्ये शिक्षणाचाही तितका प्रसार झालेला नाही आहे. आणि हे जे विकसनशील देश आहेत, आता याच्यामध्ये आपण एक एक पर्याय पाहू. अरुंद पाया आणि अरुंद माथा. अरुंद पाया म्हणजे काय, समजा हा अरुंद पाया आणि काहीसा थोडासा असा आपण असे घेऊ असा रुंद माथा, ही एक आकृती आहे. त्यानंतर रुंद पाया आणि अरुंद माथा या दोन आकृती प्रथमतः समजून घेऊ. आता अरुंद पाया आणि रुंद माथा या ठिकाणी काय, अरुंद पाया या ठिकाणी, एक मिनिट सर्वप्रथम आपण उत्तराचा पर्याय समजून घेऊ. रुंद पाया आणि अरुंद माथा, आता अरुंद पाया जो आहे हा रुंद पाया आहे आणि अरुंद माथा आहे, याचा अर्थ काय, तर याचा अर्थ या भागामध्ये जलमदर अधिक आहे आणि या भागातला मृत्यू दर अधिक आहे. जलमदर सुद्धा अधिक आणि मृत्यू दर सुद्धा अधिक, परंतु जलमदर हा मृत्यू दर अर्थात काय होणार, जलमदर अधिक आहे मृत्यू दर अधिक आहे, या दोन्ही गोष्टीमुळे मृत्यू दर अधिक असल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचा कोण तयार होणार आहे, आणि या भागामध्ये जलमदर अधिक असल्यामुळे अशा पद्धतीची आपण त्याची आकृती साधारणतः करतो. मग विकसनशील देशांमध्ये ही स्थिती आढळते म्हणून हा पर्याय योग्य ठरतो. आता रुंद पाया असेल आणि रुंद माथा असेल, रुंद पाया असेल आणि रुंद माथा असेल याचा अर्थ काय, तर त्या भागामध्ये जलमदर अधिक असतो, जन्मदर अधिक असतो आणि मृत्यू दर कमी असतो, त्या ठिकाणी या स्वरूपाची स्थिती तयार होते. आणि ज्या भागामध्ये अरुंद पाया जन्मदर कमी असतो आणि मृत्यू दर सुद्धा कमी असतो, जन्मदर कमी आणि मृत्यू दर सुद्धा कमी, त्या भागामध्ये ही स्थिती असते. आणि ज्या भागामध्ये जन्मदर कमी आहे आणि मृत्यू दर अधिक आहे त्या भागामध्ये साधारणतः ही परिस्थिती अधिक असते. या भागातील लोकसंख्या जनरली कॉन्ट्रास्टिंग असते, म्हणजे त्या भागामध्ये लोकसंख्या कमी. आणि आय थिंक जपानचे जे उदाहरण आहे ते हे चौथ्या स्वरूपाचं उदाहरण आहे, आणि विकसनशील देशाचं उदाहरण हे तिसऱ्या प्रकारचं आहे. त्याच्यामुळे विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप अरुंद पाया आणि अरुंद माथा अशा स्वरूपाचं असतं. त्यानंतर खालील,
लोकसंख्येच्या अनुषंगाने एवढ्या काही गोष्टी पाहून घ्या, ज्या काही मी म्हटल्या पद्धतीने प्रश्नाच्या अनुषंगानेच पहा सध्या तरी, आता फार काही वेगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू नका. आता खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. आता विधान अ आहे, भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे, याचा काही संबंधच नाहीये. जरी तुम्हाला प्राथमिक स्तरावर भारताचा विस्तार जरी माहिती असेल, आपल्याला सध्या एवढं माहिती की समजा 8 डिग्री नॉर्थ ते जरी ढोबळमानानं 37 डिग्री नॉर्थ असा भारताचा विस्तार आहे, त्याच्यामुळे इथं संबंध येत नाही, कारण भारत हा विश्वताच्या वरच्या भागामध्ये येतो बराच, आणि त्यामुळे त्याचा काही भूभाग उत्तर गोलार्धात आणि काही भाग भूभाग दक्षिण गोलार्धात असण्याचा संबंध नाही, त्याच्यामुळे अर्थातच हे विधान चुकीचं आहे. आणि भारताचा दक्षिण उत्तर विस्तार 7,500 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे, अर्थात 7,500 किलोमीटर पेक्षा जास्त आपला समुद्र किनारा आहे, आणि भारताचा जो दक्षिण उत्तर विस्तार आहे तो 3,214 किलोमीटर इतका आहे, तर पूर्व पश्चिम विस्तार हा 2,933 किलोमीटर इतका आहे. याचाच अर्थ हे दोन्ही विधान चूक आहेत, त्यामुळे अर्थातच हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर म्हणून काय कोणत्या गोष्टी पाहून घ्यायच्या तेवढ्या पहा, फक्त याच अनुषंगाने फक्त जे काही ज्या थोड्या गोष्टी जे तुम्हाला रिवाईज करता आल्या तरी त्यातून बरेच प्रश्न येतील अशी अपेक्षा आहे, म्हणून या स्टेजला तुम्ही फक्त तेवढेच प्रश्न मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. हा जर तुम्ही अधिक रिवाईज करू शकत असाल, तुमच्या इतर गोष्टींच्या इतर विषयांच्या रिव्हिजन झालेले असतील आणि तुम्हाला आता फक्त या स्टेजला ज्योग्राफीचे रिव्हिजन करायचे असेल आज, तर मग तुम्ही आज उद्या ज्योग्राफीचे व्यवस्थित रिव्हिजन करा. परंतु जर तुम्हाला इतर विषय आता या 2 दिवसामध्ये तुम्हाला इतर सर्वच विषयांची रिव्हिजन करायची असेल, तर मग माझं सांगणं आहे की प्रश्नपत्रिका समोर ठेवा आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानेच त्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच मग एक्स्ट्रा जी काही तुमच्याकडे माहिती आहे ती माहिती वाचण्याचा प्रयत्न करा. हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात, अर्थात हे उदाहरण जरी ज्याला ज्योग्राफीचं सामान्य ज्ञान आहे त्यालाही हे उत्तर बरोबर येईल, कारण की आपल्याला माहित आहे गंगा अनेक हिमालयीन नद्या या भारतीय मैदानामध्ये प्रवास करतात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमोठ्या मैदानाची निर्मिती करतात, त्याच्यामुळं हे विधान आपल्याला माहीत असणं. पण हे प्रश्न असे आहेत की या प्रश्नामध्ये तुम्हाला जनरली दोन्ही विधानं माहीत असणं गरजेचं असतं. आता तुम्हाला एक माहिती आहे हिमालयीन नद्या हे अपर्याय बरोबर आहे, तर तुम्हाला अर्थातच हे जे आहे हे विधान कॅन्सल करता येतं. हे विधान कॅन्सल म्हणजे तुमच्याकडे 3 विधानं आहेत, आता तुम्हाला त्या 3 विधानातून पाहायचं आहे की कोणतं विधान बरोबर आहे. आता प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खजदऱ्यातून वाहतात, आता तुम्हाला काही माहित नाहीये याचं म्हणजे मागमूस नाही की नेमकं काय आहे पर्याय काय आहे, तुम्हाला एक माहिती की नर्मदा नदी एक खजदरीतून वाहते, एवढी एकच गोष्ट, कारण ही गोष्ट माहीत असण्याची शक्यता 90% आहे की नर्मदा ही खजदरीतून वाहते. जर तुम्हाला नर्मदा ही खजदरीतून ही माहिती आहे तर मग अर्थात तुमचं प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण आता सर्वच नद्या वाहतात का नाही, परंतु एवढं जरी माहित आहे की वाहतात त्यापैकी काही नद्या तरी तुमचा हा पर्याय बरोबर येऊ शकतो, म्हणून मग तुम्ही अर्थात हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. अशा पद्धतीने थोडस कॉन्शियस राहून त्या ठिकाणी तुम्ही उत्तर सोडू शकता. आता पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यशाळेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत, आता पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यशाळेचा प्रदेश आपल्याला फक्त हे एक जरी आपल्याला माहित आहे की सह्याद्री आहे असा सह्याद्री आहे आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग आपल्याला माहित आहे की तो काय आहे तर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. मग ही परिस्थिती कधी निर्माण होते आणि त्या भागामध्ये मग कोणत्या पद्धतीचा पाऊस पडतो, तर पर्जन्य पर्जन्य छायेचा प्रदेश ही आता आवर्त पर्जन्य आपल्याला माहित आहे, आवर्त पर्जन्य साधारणतः चक्रीवादळाचे दाबाशी संबंध कमी दाब आणि जास्त दाब यांच्या परिणामातून साधारणतः याची निर्मिती होते. अभिसरण पर्जन्य आपल्याला माहित आहे की तापमानाची वाढ आणि तिथून साधारणतः हवेचं राईज होणं आणि त्यातून जो पाऊस पडतो साधारणतः तो अभिसरण पर्जन्य. आता प्रतिरोध आपल्याला माहित आहे किंवा रोध माहिती आहे, रोध म्हणजे विरोध, आता या ठिकाणी विरोधाचा काही संबंध नाही या ठिकाणी नाहीये. आता विरोध कुठे साधारणतः वाऱ्यांना ज्या आपण साधारणतः भारतासंदर्भात जरी विचार केला तरी मान्सून वाऱ्यांना प्रतिरोध कुठं होतो, तर मान्सून वाऱ्याला प्रतिरोध कुठं होतो, तर तो होतो साधारणतः या भागामध्ये सह्याद्री पर्वतरांगाचा आणि त्याच्यामुळे त्याच्या
विरुद्ध बाजूमध्ये काय आहे, त्याच्या पूर्वेकडे काय आहे, तर पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो, कारण की मान्सूनची वारे त्या भागामध्ये पोहोचत नाही. आणि मग याचा अर्थात हा पर्याय बरोबर येतो. आणि औष्णिक पर्जन्य म्हणजे काय असतं, तर औष्णिक पर्जन्य म्हणजे साधारणतः तापमानाच्या इफेक्टमुळे त्या भागामध्ये साधारणतः तुम्हाला खिडक्यांवरती वगैरे असे असे छोटे छोटे थेंब साचलेले दिसून येतील. साधारणतः गरम हवेचा थंड हवेशी संपर्क झाल्यानंतर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते, त्याला औष्णिक पर्जन्य असं म्हटलं जातं. प्रामुख्याने हे तीन पर्याय फक्त लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, आणि याच्यावरच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट पण झालेले आहेत. तर मी म्हटल्या पद्धतीनं तुम्हाला हवामानातले कुठले घटक प्रामुख्याने पाहिजे आहेत, हवामानातले घटक तुम्हाला जे हवामानाचे घटक आहेत त्याच्यामध्ये आर्द्रता आहे, त्याच्यामध्ये वारे आहेत, दाब आहेत, मेघ आहेत, तर हे जे काही प्रमुख तापमान आहे, सौर ऊर्जा आहे, तर हे घटक प्रामुख्याने पाहून घ्या, त्याच्या संदर्भातले वैशिष्ट्य पाहून घ्या. या अनुषंगानं बरेच प्रश्न येत राहतात. आणि त्यानंतर खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत. आता या ठिकाणी जर तुम्ही हे पाहिलं काय पर्याय आहेत, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, प्रायद्वीपीय पठारी प्रदेश, किनारवर्ती प्रदेश आणि हिमालयीन प्रदेश. यातला एकच मासेमारीसाठी अनुकूल हा भाग आपण या ठिकाणी घेऊ. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा मासेमारीसाठी अनुकूल असण्याचा काहीच संबंध नाही. तुम्हाला हा हे पर्याय काहीच माहित नाही की हे कुठं होतं नेमकं, पर्यटनासाठी आकर्षण आहे, नारळाचे उत्पादन घेतले जाते किंवा जल वाहतुकीसाठी. तुम्हाला एवढं माहित पाहिजे की समुद्र किनारा कुठं आहे, अर्थात प्रायद्वीपचा काही संबंध नाही, आणि हिमालयीन प्रदेशाचा काही संबंध नाही, अर्थात तुम्ही हा पर्याय निवडू शकता. उदाहरणार्थ समजा हा पर्यायही तुम्हाला माहित नाही की नेमकं काय आहे, तुम्हाला हे तरी माहिती असतात पर्यटकासाठी आकर्षक असतो. आता या भागामध्ये दोन ठिकाणी तुमचा गोंधळ होऊ शकतो, एक तर किनारवर्ती प्रदेश किंवा मग हिमालयीन प्रदेश. या भाग या दोन भागामध्ये पर्यटक जास्त असतात, या दोन पर्यायावर तुमचा गोंधळ होऊ शकतो. परंतु मग तुम्हाला गोवा वगैरे हे जरी राज्य माहीत असतील तरी मग तुम्ही त्या अनुषंगाने किनारवर्ती प्रदेश हा भाग निवडू शकता. पण समजा तुम्हाला काहीच माहित नाहीये, तुम्हाला समजा नारळाचं उत्पादन घेतलं जातं एवढं माहिती आहे. आता जल वाहतूक हा कन्फ्युजिंग आहे, तुम्ही इतर ठिकाणी समजा तुम्ही म्हणू शकता नद्यामध्ये वगैरे प्रवास होतच असेल, त्याच्यामुळे तो पर्याय तुम्हाला दोन तीन पर्यायांना तुमचा तो जोडू शकतो. परंतु नारळाचं उत्पादन तुम्हाला हे माहित असतं की साधारणतः कोकण कर्नाटक हे जे भाग आहेत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नारळाचं उत्पादन होतं दिसून येतं, त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही किनारीवरती प्रदेश हा पर्याय निवडू शकता. पण त्यातल्या त्यात सर्वाधिक उपयुक्त जर तुम्हाला कुठलं, जर तुम्ही नुसतं क या ऑप्शनवरून किंवा या वैशिष्ट्यावरून सुद्धा तुम्ही यातला किनारवर्ती प्रदेश हा पर्याय निवडू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला काही फार त्याच्यामध्ये अधिक गोष्टी माहीत असायला हव्यात असा त्याचा भाग नाहीये. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी, फक्त त्या ठिकाणी मी म्हटल्या पद्धतीने त्या त्याच गोष्टीच्या अनुषंगानं काही महत्वाच्या गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करा. जास्त आता त्याच्या पाठीमागं किंवा नवीन काहीतरी वाचण्याच्या आणि ते पुन्हा इतकं रिव्हिजन, आता तेवढी रिव्हिजन केलेली तुमच्या लक्षात राहणार नाही, जी याच्या अगोदरच लक्षात आहे तेवढ्याच गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत. फक्त ठळक ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा किंवा त्याच पुन्हा रिवाईज करण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करा. आता आपण 17 फेब्रुवारी 2019 प्रश्नपत्रिका पाहू, याच्यामध्ये काय आहे, तर स्तंभ आणि स्तंभ व यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता इथपासून हा पहिला प्रश्न आहे, तो हिस्ट्रीच्या संदर्भातील आहे. हा 66वा जो प्रश्न आहे, पुन्हा पहा जो आपण मला वाटते 2017 एक्झाम मध्ये पाहिला, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा याच अनुषंगाने होता. आणि आपण त्याच्यामध्ये या तीन ज्या तेजोमेघ परिकल्पना आहे, ग्रहकण परिकल्पना आहे आणि भरती परिकल्पना या पाहिल्या होत्या. पण तुम्हाला ही जी ग्रहकण परिकल्पना आहे त्या ठिकाणी जो पर्याय होता तो पर्याय दुसरा होता, या ठिकाणी मुलटण आहे. पण तो आपण जे एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी दिलं होतं, जे थोड्या 2-3 ओळींमध्ये जे काही फॅक्ट्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये आपण आपल्याला माहित होतं की हा या दोन शास्त्रज्ञांना मिळून ही ग्रह परिकल्पना मांडली होती, त्यात मुलटण हा एक होता. त्याच्यामुळे ग्रह कण परिकल्पनाशी हा मुलटण का या ठिकाणी तुमचा गोंधळ तेवढा होऊ शकतो, पण त्या अनुषंगाने ते माहीत असणार. पण ते जो परिकल्पना पाहिलेली आहे आणि भरती परिकल्पना पाहिलेली आहे, या दोन परिकल्पना आणि उल्का उत्पत्ती परिकल्पना. आता ही उल्का उत्पत्ती परिकल्पना काय आहे, तर जे मेटेरॉइड आहेत त्यांच्या परस्पर संपर्कामधून या सूर्यकुलाची उत्पत्ती झालेली आहे असं मानणारा हा लॉकियर आहे. आणि या लॉकियरची आहे ती उल्का परिकल्पना आहे, उल्का उत्पत्ती परिकल्पना. तर या अनुषंगानं ज्या काही अजून बिग बँग आहे,
किंवा इतर अजून ज्या काही तुम्हाला लक्षात ठेवता येईल अशा त्याचे कोण शास्त्रज्ञ आहेत किंवा कोणते संशोधक आहेत, त्या संशोधकानं ते फक्त त्या संदर्भात माहिती मिळवा. ते संशोधक साधारणतः कोणत्या देशाशी संबंधित आहे आणि ही परिकल्पना कधी मांडली गेली, एवढ्या तीन जरी मला वाटते आत्ता पुढच्या तीन फॅक्ट्स जरी तुमच्या प्राथमिक स्तरावर लक्षात असू द्या. आणि फक्त त्यातली एक प्राथमिक एवढी गोष्ट लक्षात असू द्या की ती द्वितारक आहे की एक तारक आहे. आता आपल्याला हे माहीत आहे की द्वितारक म्हणजे काय असतं, दोन ताऱ्याची ज्यात परिकल्पना केलेली आहे ती. आणि याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की बरोबर ती परिकल्पना नाही, ही तेजोमेघ परिकल्पना जी आहे ती कशी आहे, तर ती द्वितारक कल्पना आहे. कारण की त्याच्यामध्ये एक मिनिट, नेबुलर हायपोथिसिस, ही नाही मेटेरॉइड प्लॅनेट्स, आय थिंक टायडल हायपोथिसिस, हा टायडल हायपोथिसिस जी आहे ती द्वितारक परिकल्पना आहे. याच्यामध्ये दोन ताऱ्याची परिकल्पना केली आहे, दोन ताऱ्याच्या संपर्कामधून याची निर्मिती झाली असं म्हणजे, ज्या ठिकाणी फक्त एकच तारा आहे किंवा दोन ताऱ्याची परिकल्पना केलेली नाही अशा भागामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ती एक तारी म्हणजे एका ताऱ्याच्या संदर्भात आहे, आणि ज्या ठिकाणी दोन तारे आहेत त्या ठिकाणी द्वितारक परिकल्पना. एवढी एक प्राथमिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये ते पाहून घ्या. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत, योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये जर भूखंड वहन सिद्धांत तुम्हाला थोडक्यात माहीत असेल तर वेगनरनं साधारणतः कोणते पुरावे दिलेले आहेत, त्या पुराव्याच्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की वेगनरनं जे दिलेले पुरावे आहेत त्याच्यामध्ये हे प्रामुख्याने त्यांना जीवाश्माच्या संदर्भातला पुरावा दिला. भ्रंशमूलक प्रवाह आणि जिग्सॉफिट हा भ्रंशमूलक प्रवाह त्याचा भाग नाहीये, तर जिग्सॉफिट आणि विविध क्षेत्रातील जे जीवाश्म आहेत हे साधारणतः त्यांना दिलेल्या पुराव्याचा भाग आहे. हे प्रावरणातील अभिसरण आणि हा त्याचा काही भाग नाहीये. तर काही प्राथमिक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की त्यांनी दिलेली पुरावे कोणती आहेत, एवढं जरी माहीत असेल तरी हा प्रश्न सुटून जातो. तुम्हाला जरी हे माहित आहे की याचा त्यांना जीवाश्माचे काही पुरावे दिलेले आहेत, क हा पर्याय तुम्हाला माहित आहे, क हा जरी पर्याय तुम्हाला एक जरी पर्याय माहित असेल तरी तुमचा हा प्रश्न सुरू, कारण क या पर्यायामध्ये नाहीये, क या पर्यायामध्ये नाहीये आणि क इथेही नाहीये, त्याच्यामुळे क हा तुमचा इथे येतो. आणि जरी समजा तुम्हाला जिग्सॉफिट तुम्ही ऐकलेलं असतं, जिग्सॉफिट हे जरी माहिती आहे तरी मग तुमचा थोडा गोंधळ होऊ शकतो, पण एक पर्याय इथला कॅन्सल होऊ शकतो एवढा. परंतु जर क तुम्हाला माहित असेल तर तुमचे इतर सर्व पर्याय इलिमिनेट होतात आणि तुम्हाला हे उत्तर मिळून जातं. अशा पद्धतीनं फक्त थोडं लक्ष असू द्या. त्यानंतर खालील विधानाचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. फक्त असे जे प्रश्न असतात हे प्रश्न काहीसे अवघड जातात, त्यामुळे या प्रश्नांकडे थोडस कशा पद्धतीनं तुमचा सराव जर म्हणजे, कारण या ठिकाणी तुमच्या गोष्टी बऱ्याच वेळेला क्लिअर असायला लागतात, तुम्ही जास्तीत जास्त एकच पर्याय इलिमिनेट करू शकता जर एक पर्याय तुम्हाला माहित असेल तर. आता पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह, निकेल आणि फेर असं आपल्याला निफे या अनुषंगाने आपल्याला ते माहित असेल की निफे पासून बनलेला आहे. मग हा पर्याय तुम्हाला म्हणजे जनरल साधारण जरी तुमचा अभ्यास असेल तरी तुम्हाला हे माहित होऊन जातं. मग हा पर्याय बरोबर आहे, अ जर बरोबर असेल तर यातलं तुमचा पर्याय कुठला चुकतो तर हा पर्याय कॅन्सल होतो. मग तुमच्याकडे तीन पर्याय राहतात, या तीन पर्यायातून तुम्हाला निवडायचा आहे. पृथ्वीचे कवच हे सिलिका, अॅल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यापासून बनलेले आहे. आता पृथ्वीचं कवच म्हणजे आता तुमचा फक्त इथे गोंधळ होऊ शकतो, पृथ्वीचं कवच म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की फक्त पृथ्वीचं कवच म्हणजे काय, पृथ्वीच्या कवचावर फक्त भूपृष्ठ नाहीये किंवा खंडाचा भाग नाहीये तर तिथं ओशनचा सुद्धा भाग आहे. मग ओशन आपल्याला माहित आहे की तो सायमा आहे, सिलिका आणि मॅग्नेशियम आहे. सिलिका आणि मॅग्नेशियम त्या भाग आहे, आणि आपण जो भूखंडाचा जो कॉन्टिनेंटल भाग आहे तो सिलिका आणि अॅल्युमिनियम आहे. म्हणून मग हे विधान त्या अनुषंगाने बरोबर येतं. परंतु जर तुम्हाला फक्त भूपृष्ठ गडबडीमध्ये असं होऊ शकतं की भूपृष्ठाचं कवच हे तुम्हाला फक्त काय वाटू शकतं, तर ते फक्त एक हे वाटू शकतं, सियाल सिलिका आणि अॅल्युमिनियमचं वाटू शकतं, त्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न हातातून जाऊ शकतो. असे प्रश्न फक्त व्यवस्थित समजून घ्या की पृथ्वीचं कवच म्हणजे फक्त कॉन्टिनेंटल किंवा खंडाचा भाग नाही, तर त्याच्यामध्ये ओशनचा समुद्राचाही भाग येतो, त्याच्यामध्ये दोन्ही पर्याय बरोबर येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे तेवढं. आता या लेक्चरचं एक फक्त घेण्याचं कारण एकच आहे की फक्त तुम्ही कोणत्या गोष्टी पाहायला हव्यात या अनुषंगाने हे प्रश्न तुमच्या समोर राहतील, आणि तुम्ही
त्या दृष्टिकोनातून ज्या काही तुमच्याकडे नोट्स आहेत त्या पाहून घ्याव्यात, आणि फक्त प्रश्नाला सामोरं जाताना तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जायला हवं, अर्थात प्रश्न व्यवस्थित वाचणं, त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, बरोबर ओळखायला सांगितलेलं आहे, चूक ओळखायला सांगितलं आहे, आहे म्हटलेलं आहे, नाही म्हटलेलं आहे, हे आता बऱ्याच वेळेला हायलाईट केलेले दिसून येतं आपल्याला पेपरमध्येच, परंतु त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्यातून आपल्याला काय उत्तर निवडायचं हे लक्षात ठेवा. फक्त प्रश्नाला कसं जायचं आहे हे आणि कोणते प्रश्न सोडवायचे आहेत, जे तुम्हाला इलिमिनेट करता येतात ते इलिमिनेट कशा पद्धतीने आपण त्याची उदाहरणं पाहिले ते इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे, तुम्हाला जर दोनच पर्याय माहीत असतील तर दोन पर्याय इलिमिनेट करून तुम्ही एक तर्काच्या आधारे म्हणजे अभ्यासू तर्काच्या आधारे तुम्ही ते सोडू शकता, आणि जर तुम्हाला एकच पर्याय माहीत असेल तर मग तुम्हाला राम भरोसेच मग उत्तर द्यावं लागेल, त्याची शक्यता चूक होण्याची अधिक असते. त्यामुळे हा पुढचा प्रश्न आपण पाहू, त्याच्यामध्ये काय आहे तर खडकाचा प्रकार आहे आणि एका बाजूला खडक दिलेले आहेत. आता तुम्हाला कुठलाच माहित नाही यातला समजा असं धरू आपण, हे तिन्ही माहीत नाहीत खालचे. तुम्हाला एक माहिती आहे डाईक, डाईक बद्दल क्लासमध्ये आपण चर्चाही बऱ्याच वेळा केलेली आहे की डाईक हा आपल्या तुम्हाला माहित आहे की तो अंतर्गत अग्निजन्य खडक आहे जो भूपृष्ठावरती तयार होत नाही, तो भूपृष्ठाच्या खाली तयार होतो. आणि जरी तुम्हाला एवढा जरी एक पर्याय माहित असेल तरी हा तुमचा प्रश्न सुटून जातो. इतर बाबतीत तुम्हाला गोंधळ होऊ शकतो, अरे मग जलजन्य कोणता आहे, रूपांतरित कोणता आहे, ग्रॅफाइट जरी माहित असेल तरी पण तुमचा पर्याय बरोबर. पण डाईक जर तुम्हाला माहिती आहे की डाईक हा काय, तर अंतर्गत अग्निजन्य खडक आहे, लावा रसाचं भूपृष्ठ अंतर्गत थंड होणं, त्याला आपण साधारणतः त्यातून ज्या काही आकृती विचारात डाईक, साधारणतः डाईकची निर्मिती त्यातून होते. मग तुम्हाला डाईक माहिती आहे बला एक, जर एक बला एक हा एवढा एकच पर्याय आहे ना, म्हणून मग तुमचा हा ए उत्तर बरोबर येऊन जातो. अशा पद्धतीनं फक्त काही गोष्टी ज्या तुमच्या पन्ना वाचण्यात आलेल्या असतात त्याहून फक्त एक पर्याय जरी माहिती असेल तर अशा पद्धतीने प्रश्न सुटतात. आता याच्यामध्ये काय आहे, ही यु आकाराची दरी आहे, ही घळी आहे, बारखाना आहे, कमान आहे. आता तुम्हाला बारखान माहित पाहिजे की बारखाना काय, अशा पद्धती आकृती हे आकृतीने तुम्हाला दिसून येईल की हे काय आहे. समजा हे वाळूच्या एरियामध्ये साधारणतः हे तयार होतात, एवढी एक प्राथमिक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की बारखाने वाळूशी संबंधित आहे किंवा हे हवेशी संबंधित आहे, वाऱ्याशी संबंधित आहे, त्याच्यामुळे साधारणतः वाळवंटी भागामध्ये हे अशा पद्धतीने तयार होतात. मग तुम्हाला ते माहित आहे तर मग बारखानला तुम्ही हे जोडू शकता, आणि जर बारखानला तुम्ही ते जोडलं तर आपोआप तुमचं उत्तर हे बरोबर येतं, तुम्हाला इतर पाहण्याचीही गरज पडत नाही. आता उदाहरण, आता घळई आणि युवा आकाराच्या दरी मी तुम्हाला गोंधळ होऊ शकतो, अरे मग नेमकं कोणता आहे, हिमनदीचं कोणतं आहे, नदीचं कोणतं आहे. आता कमान्याच्या बाबतीत शक्यतो जर तुम्ही एकाच आकृतीमध्ये आपण ते पाहिलं होतं लेक्चरमध्ये की कशा पद्धतीनं साधारणतः सागरी लाटामुळे भूआकृती निर्माण होतात, पण बारखान हे साधारणतः तुम्ही लक्षात ठेवू शकता. नुसतं आकृतीवरून जर लक्षात ठेवलं तरी त्या पद्धतीमध्ये असा प्रश्न हा पुन्हा असा आकृती देऊन प्रश्न येईल असं नाही, परंतु अशा पद्धतीनं त्याला रिमेंबर किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि एका पर्यायातूनही तुमचा प्रश्न सुटून जातो, ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. त्यानंतर सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35%, आता काय आहे, विधान अ आणि विधान ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. विधान अ आहे सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता ज्याला आपण अल्बिडो असं म्हणतो. आणि आपल्याला माहित आहे, आपण हे पाहिलेलं आहे की 35% जी सूर्याकडून येणारी उष्णता आहे ती स्पेसमध्ये मुक्त होते, ती पृथ्वीपर्यंत येत नाही. आणि पृथ्वीपर्यंत म्हणजे साधारणतः जो पृथ्वीचं वातावरण आहे त्या भागापर्यंत येत नाही, ती वरच्यावर मुक्त होऊन जाते. जी वातावरणामध्ये येते त्यातली साधारणतः आपल्याला माहित आहे की 14% आहे ती ऍटमॉस्फियरद्वारे स्वीकारली जाते आणि 51% आहे ती पृथ्वीकडे येते, आणि 51% सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ती मुक्त होते. म्हणजे जर तुम्हाला मग त्यातून माहित आहे की पहिला पर्याय अशा पद्धतीने बरोबर येतो आणि हवेचे अणु, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण आणि परावर्तन, परावर्तन म्हणजे म्हणजे प्राप्त होणं आणि निघून जाणं, आणि विकिरण म्हणजे काय, तर साधारणतः हे जे धुलीकण वगैरे असतात ते काय करतात, विखुरले जातात, त्याच्यामध्ये जे प्रकाश किरण आहे ते विखुरले जातात, ते भूपृष्ठापर्यंत येत नाहीत. तर अशा पद्धतीने साधारणतः या क्रियांमुळे सुद्धा उष्णता जी आहे ती पुन्हा वातावरणामध्ये किंवा आपण ज्याला काय म्हणू आपण स्पेसमध्ये ती मुक्त होते, त्याच्यामुळे मग त्या आधारे सुद्धा तुम्हाला हे हा पर्याय लक्षात ठेवता येईल. आणि
जर तुम्हाला उष्मा बजेट, ज्याला आपण अर्थ बजेट असं म्हटलेलं आहे, ती गोष्ट आपण त्याच्यामध्ये हे पाहिलेलं आहे. आता पुन्हा पहा, स्थानिक वाऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न आहे. स्थानिक वाऱ्याच्या संदर्भात काय आहे? आता चिनूक आहे, फॉन आहे, चिनूकलाच आपण काय म्हणतो, त्या चिनूकलाच आपण स्नो इटर असं म्हणतो. आणि हा कोणत्या भागामध्ये, हा रॉकी पर्वताशी संबंधित आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जरी कुठल्या पर्वताशी संबंधित आहे हे जरी माहीत असलं तरी मग बऱ्याच वेळ तसा प्रश्न सुटू शकतो. तो कोणत्या भागात आहे हे माहीत असलं तरी प्रश्न सुटू शकतो. संदर्भातलं वैशिष्ट्य ते स्नो हिटर आहे हे जरी माहित असलं तरी तुम्हाला तो प्रश्न, म्हणजे कुठलंही एक वैशिष्ट्य त्या वाऱ्या संदर्भात माहित असेल तर तुमचा हा प्रश्न सुटू शकतो. आता चिनूक हे कशा संदर्भात आहे, प्राथमिक एकच गोष्ट, ते रॉकी पर्वताशी संबंधित आहे. फॉन कशाशी संबंधित आहे, तर फॉन हे युरोपातील आल्प्स पर्वताशी संदर्भात आहे. अशा गोष्टी फक्त प्राथमिक सराव आपण ती लिस्ट दिलेली आहे, तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ते पाहू शकता. तर किंवा तुम्हाला हे काहीच माहित नाही, चिनूक माहित नाही, फॉन माहित नाही, मिस्टर माहित नाही, तुम्हाला लू माहिती, अर्थातच लू हे भारताच्या संदर्भात, उत्तर भारताच्या संदर्भात आहे. आणि लू हे उत्तर भारतातील मैदानी प्रदेश संदर्भ, एवढा जरी पर्याय तुम्हाला माहित आहे, क कला 3 आहे तरी तुमचं हे उत्तर सुटून जातं, कारण की 3 इथं क तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे फक्त जे माहित आहे त्याच्या आधारे मग इतर पर्याय माहित आहेत की नाही ते शोधत राहण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही पर्यायाकडे या, आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता. त्यानंतर येतो स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता पर्वतीय मृदा, काळी मृदा, वाळवंटी मृदा आणि जांभी मृदा. आता तुम्हाला हे माहिती आहे, जांभी मृदा, पर्वतीय मृदा, पर्वतीयमध्ये येऊन आपण उत्तराकडे जाऊ. पर्वतीय मृदा साधारणतः कोणत्या भागामध्ये आढळते, आणि आपल्याला हे माहित असेल सफरचंद साधारणतः कुठं आढळतं भारतामध्ये, आपल्याला माहिती आहे हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागामध्ये सफरचंद मिळतो, अर्थात त्या भागामध्ये पर्वताचा भाग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पर्वतीय मृदा आहे आपण असं समजू. आणि मग सफरचंद आपण त्याच्याशी जोडून घेऊ. मग अला तीन जर जोडलं तुम्ही तर तुमचं उत्तर बरोबर येतं झालं. आणि काहीच माहित नसेल तर तुम्हाला एवढं माहित असेल की कापूस कोणत्या मृदेशी संदर्भात आहे, तर काळ्या मृदेशी संदर्भात आहे. बला चार जोडलं तरी तुमचं उत्तर बरोबर येतं. किंवा जर तुम्हाला जांभी मृदा माहित आहे, जांभी मृदा कोणत्या भागा, ज्या भागामध्ये पाऊस अधिक असतो, पाऊस कोणत्या भागामध्ये अधिक आहे, तर पाऊस आपल्याला माहित आहे जरी प्राथमिक स्तरावर तुम्हाला माहित आहे, जरी हा याचा जो भाग आहे सह्याद्रीचा जो भाग आहे त्या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात आढळतो, आणि साधारणतः त्या भागामध्ये तुम्हाला जांभी मृदा आढळताना दिसून येते. आणि मग जांभी मृदांचा तुम्हाला माहित आहे काजू, आपण जनरली कोणत्या भागामधून आपल्याला काजू मिळतात, तर मग त्याच्यावरूनही तुम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांशी रिलेट करत हे प्रश्न सोडवू शकता. आता हे खडकाच्या अनुषंगाने फक्त लक्षात ठेवा, गोंडवाना श्रेणी, धारवाड श्रेणी, आर्कियन श्रेणी, विंध्य श्रेणी यांच्याशी संदर्भात खडक यांच्याशी संदर्भात खनिजं कोणती आहेत आणि कोणत्या भागाशी ते संदर्भ आहेत, मग हे भारताच्या कोणत्या भागात आढळतात आणि महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतात, एवढं प्राथमिक गोष्टी या ठिकाणी माहीत असू द्या. आता ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने जसे प्रश्न येतात तेवढ्याच गोष्टी आता फक्त रिवाइज करण्याचा प्रयत्न करा, आणि याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. फक्त पर्यायाकडे जर लक्ष ठेवलं ना तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला एक जरी पर्याय माहित असेल तरी आपल्याला हे माहित असेल. आता या ठिकाणी 3 4 1 2 याचा अर्थ अ मध्ये एक कुठलाही पर्याय डबल रिपीट होत नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला अ संदर्भात एक जरी माहित असेल, एक जरी समजा आता गोंडवानाला काय आहे, गोंडवानाला एक अचा एक बरोबर आहे, गोंडवाना यवतमाळ गडचिरोली संपलं, तुमचा प्रश्न या ठिकाणी सुटून जातो. पुढचे प्रश्न तुम्हाला पर्याय पाहायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे फक्त प्राथमिक स्तर तुम्ही जर एवढं निरीक्षण केलं ना की कोणता पर्याय रिपीट होतोय का आणि कोणत्या ठिकाणी होत नाही, मग तेवढंच पाहायचं. आता या ठिकाणी तुम्हाला 2 रिपीट झालेला दिसत आहे, क मध्ये 2 हा पर्याय रिपीट, तो प्रश्न नाही पाहायचा किंवा तो ऑप्शन नाही पाहायचा. तर या ठिकाणी पाहायचं की यातला एक जरी तुम्हाला माहित असेल तरी तुमचं उत्तर बरोबर येतं. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नाकडे जाऊ शकता, मग एक 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 पाहण्यापेक्षा तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे हाँ हा पर्याय मग आपल्याला पाहायचा, इकडे काही पाहत बसायचं नाही, आपल्याला अच्या संदर्भातलंच उत्तर पाहायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अ जरी माहित असेल तरी तुमचा तो प्रश्न सुटून जातो. आता हा प्रश्न कॅन्सल झालेला प्रश्न होता, याचं कारण होतं की महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा या ठिकाणी, याचं उत्तर आर्वी होतं, परंतु आर्वी हा जिल्हा नाही, ठीक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, आणि त्याच्यामुळे मग हा प्रश्न कॅन्सल होतो. परंतु जे पर्याय त्याची जी उत्तर आहेत ती पूर्णतः बरोबर आहेत. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे वर्धा. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जो काही समजा हा आरवीच्या अनुषंगाने येतो. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक, आणि महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगड.
अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी फक्त याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला होता. आता नदी काठावरील शहरे व नदी याच्यात योग्य जोड्या जुळवा. आता तुम्हाला काही माहीत नाही दुसरं, तुम्हाला फक्त हे माहिती आहे, संगमनेर माहिती आहे आणि प्रवरा माहिती आहे. संगमनेर बऱ्याच वेळेला ऐकलेलं असतं आणि त्यामुळं संगमनेर माहिती आहे, प्रवरा माहिती आहे, किंवा तुम्ही ज्या भागातल्या त्या भागातली एक जरी नदी तुम्हाला माहित असेल तरी बऱ्यापैकी तो प्रश्न सुटून जातो. साधारण संगमनेर जर माहिती आहे तर प्रवरा तुम्हाला आपण फक्त एका पर्यायाच्या अनुषंगाने. आता कला तीन माहित आहे तुम्हाला, कारण तीन इथे एकच पर्याय याच भागामध्ये क येतो, तर मग तुमचा हा प्रश्न पुन्हा सुटून जातो. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाकडे जाता येतं. त्यानंतर दोन विधान दिलेले आहेत, अविधान असून र हे कारण आहे, खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये याच्यात एक कॉमन सेन्सचा भाग आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी. पर्वतीय आणि बरेच प्रश्न हे कॉमन सेन्स असतात. साधा तुम्ही फक्त तर्क जरी लावला की अरे तुम्हाला जर तुम्ही वाचन असाल आणि त्या अनुषंगाने जरी तुम्ही तर्क लावला तरी तुम्हाला तो प्रश्न किंवा त्यातले काही शब्द जरी लक्षात ठेवले. आता बऱ्याच वेळेला काय होतं, मराठीमध्ये इंग्रजी पर्याय वाचताना आपल्याला लक्षात येते की अरे हा पर्याय चुकीचा असण्याची शक्यता अधिक आहे. आता हा पर्याय पाहून आपण, पहिला पर्याय पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी कसं शक्य आहे, सर्वांना हवाई प्रवास करणं, हा याच्यावरून तुम्ही डायरेक्टली हा हे जे विधान आहे ते तुम्ही ते कॅन्सल करू शकता. त्यानंतर पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये हे साहजिक आहे, पर्वतीय प्रदेश रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणं कठीण असतं, म्हणून त्या भागामध्ये हवाई वाहतूक ही अधिक सोयीची होऊ शकते, परंतु ती सर्वांसाठीच उपयुक्त साधन असू शकत नाही, कारण की आपल्याला माहित आहे सर्वांना ते परवडण्याजोगं नसतं. त्याच्यामुळे पर्वतीय आणि डोंगराळ भागामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन नाहीये, तर पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक असते, हा पर्याय बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्नाला सामोरे जाऊ शकता आणि हा प्रश्न तुमचा सुटू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे असं नाही. आता आपण वर एक प्रश्न पाहिला होता जो बाजार किंवा सीबीडीच्या संदर्भात होता, बाजार जो आहे एरिया जो बाजार डिस्ट्रिक्ट या अनुषंगाने तो काहीतरी प्रश्न होता. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं की जो बाजार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की दुकाने असणार आहे ते असणार आहे, अशा पद्धतीने आपल्याला एक कॉमन सेन्स हवा आहे, तर त्या आधारे तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. तो रेसिडेन्शियल एरिया नसणार आहे जर तो बाजारी भाग आहे तर, याचा अर्थ त्यातला तुम्ही जो चौथा पर्याय तो सुद्धा कॅन्सल करू शकता, आणि तो चौथा पर्याय कॅन्सल झाल्यानंतर तुमचा प्रश्न तो सुटत होता. अशा पद्धतीनं तुम्ही जरी ते घटक वाचलेले नसतील तरी तो प्रश्न सुटून जातो. आता हा एन्व्हायरमेंटचा भाग प्रश्न आहे, परंतु आपण या ठिकाणी घेऊन टाकून तो ज्योग्राफीशी संबंधित येतच असतो नेहमी. खालील दोन विधान दिलेले आहेत, अ हे विधान असून र हे कारण आहे, खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आता निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. आता निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं का, आपण याची पूर्ण व्यवस्थित माहिती एन्व्हायरमेंटच्या लेक्चर्समध्ये घेतली आहे की निर्वनीकरण कशा पद्धती, डिफॉरेस्टेशन कशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करतात. आपल्याला माहित आहे की वनस्पती काय करतात, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्यापासून आपलं अन्न तयार करतात, याचा अर्थ त्या काय करतात, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी करत असतात. परंतु आपण झाडीच तोडली तर काय होणार आहे, झाडं तोडली तर अर्थातच कार्बन डायऑक्साईड घेणाऱ्या वनस्पतीची संख्या कमी होणार आहे आणि त्यामुळे काय होणार, तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणार आहे, याचा अर्थ अविधान बरोबर आहे. आणि वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, हे त्याचं कारण दिलेलं आहे, याचा अर्थ कारण पण बरोबर आहे, मग याचा अर्थ हे दोन्ही बरोबर आहे. अशा पद्धतीने तुमचा हा प्रश्न सुटून जातो. आता दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य परिणाम. आता भारताच्या संदर्भात फक्त दोन वारे तुम्हाला माहित असणं, या भागातून जाणारे मान्सून वारे आणि या भागातून येणारे प्रति मान्सून वारे, एवढंच आहे. एवढं जरी माहिती असेल तर हा प्रश्न तुमचा सुटलेला आहे, कारण की या भागातून तुम्हाला माहिती आहे, या भागातून जे आहेत वारे वाहणारे जे रिटर्नचे वारे आहेत ना, हे प्रति वारे आहेत, त्याच्यामुळे ईशान्य मान्सून वारे हा याचं उत्तर होतं. जरी समजा तुम्हाला ते माहित नाही, तुम्हाला ओळखताच आले नाही, पण तुम्हाला ध्रुवीय वारे तर माहित असेल, भारताच्या संदर्भात ध्रुवाचा उल्लेखच काय म्हणजे येण्याचं काही कारणच नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही हा पर्याय कॅन्सल करू शकता. ओके, आता नैऋत्य व्यापक, आय थिंक हे कसं डबल पर्याय, आय थिंक इथे झालं, थांबतो. नैऋत्य मान्सून वारे, नैऋत्य व्यापारी वारे असा तो उल्लेख आहे. पोलर विंड्स, साऊथ वेस्ट ट्रेड विंड्स आणि साऊथ वेस्ट मान्सून विंड्स. ओके, तर या आधारे तुम्ही हा पर्याय कशा पद्धतीने सोडू शकता, कारण भारताच्या संदर्भात या दोन गोष्टी
माहीत असणं प्राथमिक आहे. हवामान, भारताचं मान्सूनचं हवामानाच्या संदर्भातल्या दोन प्राथमिक गोष्टी आहेत की वारे कोणत्या भागातून कशा पद्धतीने वाहतात. त्यामुळे एक मिनिट, ओके, तर हे आहे 2019 चा पेपर. आपण अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये फक्त महत्वाच्या गोष्टी आपल्याला काय आहेत आणि त्या प्रश्नांना कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे या अनुषंगाने फक्त आपण हे लेक्चर मी म्हटल्या पद्धतीने घेतलेलं आहे. आता फक्त आपण 2021 ची जी प्रश्न आहे ती पण थोडक्यामध्ये फास्टमध्ये पाहून घेऊ. आणि अर्थात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याच पद्धतीनं प्रश्नांना सामोरे जायचं आहे. जरी या चर्चेतून तुमचे एक दोन जरी प्रश्न समजा वाढले तरीही ते तुम्हाला रिझल्टच्या अधिक जवळ घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे तेवढा एक छोटासा प्रयत्न आपण इथे करतो आहोत. आता एका बाजूला शहर दिलेले आहे, दुसऱ्या बाजूला नदीच्या काठावरचं शहर आहे. तुम्हाला काही माहीत नाही आहे, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की राईन नदी जरी इतर कुठल्या नद्या तुम्हाला माहीत नाही, त्या नव्या आहेत तुमच्यासाठी. तर तुम्हाला राईन नदी कोणत्या देशा संदर्भात आहे, तर राईन नदी ही जर्मनीशी संदर्भात आहे. एवढी प्राथमिक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. एवढं जरी माहीत आहे तरी तुमचा प्रश्न असा सुटून जातो, कारण की बॉन बॉन हे कुठलं आहे, बॉन हे जर्मनीचं शहर आहे. आणि बॉन मग काय आहे, तर राईन आहे. जर सीला एक पर्याय जोडतो आहे, जर सीला एक आहे तर साधारणतः इथं तीन पर्याय आहेत, परंतु तुम्हाला ते माहित होतं की सी हा ठीक आहे, तुमचा एक एक पर्याय तरी यातून कॅन्सल होतो. हा जो आहे तो पर्याय कॅन्सल होतो, सीला इथं तीन आहे. त्यानंतर पॅरिस आहे, पॅरिस अर्थात त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी दोन तरी पर्याय माहीत असणं गरजेचं आहे. आता एला काय आहे, चार आहे पॅरिसला. हे सीन आपण या अनुषंगानं माहिती क्लासेसमध्ये घेतलेली आहे, आणि ती तुम्ही त्या त्या कमीत कमी जर शहराच्या नावाच्या अनुषंगानं नाही, पण तुम्ही जर देशाच्या नावानं जाईल, कारण एका देशामध्ये अनेक शहर आहेत, आपण आता प्रत्येक शहर लक्षात ठेवू शकत नाही, कारण की त्या अनुषंगानं फारसे प्रश्न नसतात, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती फारसा भर दिलेला नाही. परंतु आपल्या देशाच्या संदर्भात कोणत्या नद्या आहेत हे तरी प्राथमिक माहीत आहे, आणि त्याच्यामुळे त्या देशातली काही महत्वाची शहरं जरी माहीत आहे आपल्याला, जिनेवा खूप वेळा आपण ऐकत असतो, पॅरिस खूप वेळा, बॉनचा सुद्धा, फक्त क्यूच्या संदर्भात तुमचं कोणतं क्यू तुम्ही ऐकलेलं नसू शकतं. क्यू हे युक्रेनची राजधानी आहे. आणि मग त्या अनुषंगाने फक्त तुम्ही शहर जरी त्या देशा संदर्भात तरी नदीचा प्रश्न तुमचा जरी देशाशी जोडून जरी तुम्ही पाहिला तरी दुसरू शकतो. पुन्हा एक कडप्पा खडक श्रेणी आहे, हे म्हटल्या पद्धतीने तुम्ही श्रेणीच पहा, ज्या खडक श्रेणी आहेत त्या पहा. त्या अंतर्गत भारताच्या अंतर्गत कोणते खनिज येतात, महाराष्ट्रात कोणते खनिज येतात आणि कोणता भाग आढळतो, एवढं फक्त पाहून घ्या. त्या आधारे तुमचा तो प्रश्न सुटणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नदी आणि सविस्तर माहिती. एका बाजूला सिंधू नदी, तापी, नर्मदा, कावेरी, त्यांचा उगम कुठे होतो हे. आता या ठिकाणी एक साधी गोष्ट आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे तापी नदी कुठं आहे, नर्मदा कुठं आहे, कावेरी कुठं आहे आणि सिंधू कुठं आहे, यांच्या जागा जरी माहित आहेत. आता सिंधू नदी तुम्हाला माहित आहे ना ती हिमालयाचा जो भाग आहे त्या भागामध्ये उगम पावते. एवढी एक गोष्ट फक्त तुम्हाला माहिती आहे ती हिमालयाच्या संदर्भात आहे, ती जम्मू काश्मीर, ती पंजाब यांच्याशी संदर्भात आहे एवढं माहिती आहे. मग याचा अर्थ तेवढंच माहिती आहे तुम्हाला, दुसरं काही माहित नाही. तर छत्तीसगड मधील निमशुष्क प्रदेशातून उगम पावते, हा पर्याय कॅन्सल होतो. बेतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांगातून काही संबंध नाही. मध्य प्रदेशातील अमरकंटक मधून नाही. पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेतून उगम पावतो, याचाही काही संबंध नाही. मग आपण सिंधूशी काय जोडू शकतो, सिंधू तिबेट मधील मानसरोवरा जवळून उगम पावते. म्हणजे एला दोन केल्यानंतर तुमचा हा पर्याय कॅन्सल होतो आणि हाही पर्याय कॅन्सल होतो. तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध राहतात आणि त्या आधारे मग तुम्हाला एवढं माहित आहे की तापी आणि नर्मदा या आपल्याला एवढं तरी माहित आहे की या महाराष्ट्राच्या उत्तरेला आहेत, बघा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा काही संदर्भ आहे. आपल्याला कावेरी दक्षिण भारताची आहे एवढं माहित आहे. तर मग आणि तापी आपल्याला एवढं माहित आहे की ती पश्चिम वाहिनी नद्या, तापी आणि नर्मदा या पश्चिम वाहिनी नद्या, एवढी जरी माहिती आपल्याला आहे. तर कावेरी ही पूर्व वाहिनी नदी आहे आणि आपल्याला तापी पश्चिमी आणि नर्मदा पश्चिम वाहिनी आहे आणि आपल्याला ही माहिती आहे की त्या सातपुडा म्हणजे या भागामध्ये विंध्य पर्वतरांगाच्या उगम पावतात. एवढी प्राथमिक गोष्ट जरी माहित असेल त्या पश्चिम अशा वाहत येतात, परंतु मग पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतरांगातून उगम पावणारी कावेरी नदी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी थोडंफार कॅल्क्युलेशन करून हे प्रश्न सोडवू शकतात. सिंधूचा पर्याय अत्यंत उत्तम पद्धतीने तुम्ही इतर मग ज्या गोष्टी आहेत त्या
बाजूला करून यातील बऱ्याच गोष्टी किंवा यातील जे इलिमिनेट करण्याचे पर्याय जे तुम्ही इलिमिनेशन टेक्निक त्या बऱ्याच वेळेला तुम्ही ते कॅन्सल करू शकता. आता खालील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनक, आता याच्यासाठी तुम्हाला जिल्हे त्यांची लोकसंख्येची घनता लिंग गुणोत्तर या गोष्टी माहीतच असायला हव्यात. आता या ठिकाणी असं नाही की पहिले जिल्हे शेवटचे जिल्हे, पण त्या अनुषंगाने तुम्ही इथं पाहू शकता याचं उत्तर आहे बी आणि सी. तर नाशिक आणि नांदेड हे बरोबर आहे. ठाण्याचे लोकसंख्येची घनता तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे. आता पट्टा घेतला तर तुम्हाला माहित आहे मुंबई ठाणे हे जे हा जो भाग आहे तो औद्योगिकदृष्ट्या अधिक प्रगत आहे, त्या भागामध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे. तर त्या भागामध्ये लोकसंख्या हा पर्याय तुम्हाला 886 त्याच्यामुळे पर्याय बरोबर वाटू शकतो, कारण की याच्या मानानार्थातच त्या भागामध्ये लोकसंख्येची घनता बरोबर आहे. परंतु जर तुम्ही ऍक्च्युअली जर याचे जर हे पाहिले आकडे पाहिले तर ठाणे इथली जी लोकसंख्येची घनता ती साधारणतः 1000 वर आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण हे त्या भागामध्ये साधारणतः 888 इतका आहे, त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा होतो. त्यानंतर हे दोन पर्याय बरोबर आहेत. आणि औरंगाबादचा जो भाग आहे औरंगाबादची जी घनता आहे लोकसंख्येची घनता 2011 जनगणनेनुसार ही बरोबर आहे, परंतु लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते 923 आहे, 923 आहे, त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा होतो. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं अरे 923 920 जवळच आहे हे तर बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्ही गडबडीमध्ये इकडलं न पाहता लिंग गुणोत्तर न पाहता तुम्ही फक्त घनता पाहाल आणि हे पर्याय बरोबर आहे असं तुम्हाला वाटेल. आणि मग तुम्ही काय कराल, तुम्ही मग औरंगाबाद तुम्हाला वरचा काहीच माहित नाहीये, तुम्हाला औरंगाबाद एवढं माहित आहे 366 म्हणून तुम्ही काय करा डी. मग डी इथं कुठे येतं, डी इथं येतं, डी इथं येतं. मग पण त्यावरून तुमचा प्रश्न बरोबर येणार नाहीये, पण साधारणतः पाहताना दोन्ही पर्याय व्यवस्थित पाहून घ्या त्याच्यातून तुम्हाला, कारण दोन्ही बरोबर असणं गरजेचं आहे, फक्त एक नाही. त्याच्यामुळे दोन्ही बरोबर आहेत ती नाशिक आणि नांदेडच्या संदर्भात, म्हणून बी आणि सी त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आता अशा पद्धती मी म्हटलं अशा पद्धती प्रश्न साधारणतः प्रश्न पत्रिकेमध्ये एखादा प्रश्न येतो, समजा आपण पाहिलं होतं की पुस्तकाच्या संदर्भात प्रश्न होता, तो प्रश्न आता जनरली आपण वाचलेला नसतो आपल्या अभ्यासात नसतो, तर असे प्रश्न आपल्यासाठी बाउन्सर असतात, आपण जनरली ते सोडून द्यावेत किंवा मग आता त्याच्या नादीने लागणं बऱ्याच वेळ बरं असतं. जर तुम्ही थोडंफार जास्त वाचलेलं असेल तर मग एखादा जरी पर्याय माहित असेल तर तो तुम्हाला तो सुटून जाईल. आता इष्टतम लोकसंख्या म्हणजे काय, इष्टतम लोकसंख्या म्हणजे साधारणतः ही याला आपण इंग्रजीमध्ये ऑप्टिमम पॉप्युलेशन असं म्हणतो, म्हणजे पॉप्युलेशन आणि रिसोर्सेस याच्यामध्ये ज्यावेळेस समानता असते, म्हणजे जनरली रिसोर्सेस ज्यावेळेस लोकसंख्येच्या मानानं मुबलक असतात अशी जी अवस्था असते त्याला इष्टतम पॉप्युलेशन किंवा त्याला ऑप्टिमम पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुमच्याकडे रिसोर्सेस अधिक काय तुमच्याकडे त्या मानाने लोकसंख्या कमी, पण जर समजा लोकसंख्या खूप आहे, समजा आपण भारत घेऊ, भारताची लोकसंख्या आणि रिसोर्सेस याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे, जितकी रिसोर्सेस आहे तितकी लोकसंख्या त्याच्यात कितीतरी पट अधिक आहे, त्याच्यामुळे अर्थातच या ठिकाणी विकासाचं प्रमाण कमी असू शकतं किंवा कमी असण्याचं कारण ते असू शकतं. मग जर इष्टतम लोकसंख्या हा ही जर कंडिशन आपल्याला प्राप्त करायची असेल किंवा जर ऑप्टिमम पॉप्युलेशन या स्तरावरती आपल्याला जायचं असेल तर मग त्या अनुषंगानं आपलं रिसोर्सेस आणि लोकसंख्याचा ताळमेळ बसला पाहिजे. आणि मग त्याचे फायदे काय साधारणतः त्या अनुषंगाने हे व्याख्या येतात. आता बॉल्डिंग, बॉल्डिंग तो काय म्हणजे काय काय होत असं इष्टतम लोकसंख्या असेल तर काय, तर जास्तीत जास्त आर्थिक परतावा, अधिक रिसोर्सेस अधिक आहेत याचा अर्थ आपल्याला अधिक त्याचा यूज करता येणार आहे. राहणी म्हणजे समजा रिसोर्सेस आपण समजा शेती आहे, आपलं जर एक एकर शेती असेल त्याच्यात चार वाटणे झाले तर येणार आहे किती, याचाच अर्थ रिसोर्सेस कमी होणार आहे, तर वाढत्या लोकसंख्या त्यामुळे आर्थिक परतावा अर्थातच कमी होणार आहे. राहणीमानाचा दर्जा उंचावणार आहे, जर तुमच्याकडे रिसोर्सेस अधिक आहेत तुम्हाला मुबलक प्रमाणे रिसोर्सेस आहेत तुम्ही म्हणजे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने त्याचा यूज करू शकता. जास्तीत जास्त समाज कल्याण आणि प्रतिद्वंदी जास्तीत जास्त उत्पन्न हे साधारणतः त्याच्या अंतर्गत येणारे फायदे आहेत, आणि त्या अनुषंगानं त्या त्या शास्त्र किंवा शास्त्रज्ञांनी केलेल्या त्या त्या व्याख्या आहेत, त्या फक्त या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता हा प्रश्न सुद्धा आयोगानं कॅन्सल का केलेला आहे मला माहित नाहीये, परंतु यातले जे जवळपास सर्व पर्याय आहेत ते बरोबर येतात, कारण की तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते, जो भंडारा गडचिरोली हा भाग त्या भाग
जांभी मृदा आपण वरच चर्चा केली होती की ती आर्द हवामान साधारणतः ज्या भाग अधिक पाऊस पडतो त्या भागामध्ये राहते. तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते हे माहित आहे. मग हा पर्याय कॅन्सल केलेला का आहे माहित नाही, परंतु रेगूर मृदेबाबत कदाचित गोंधळ असू शकतो. त्या ठिकाणी लोहाचं प्रमाण अधिक असतं, पण कदाचित रेगूर मृदेत ॲल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. कदाचित याच्यावरून ऑब्जेक्शन असू शकतं, ते मागे पाहण्यात आलेलं नाही. परंतु तरी का कॅन्सल आहे माहित नाही. जर ते बरोबर असेल तर मग चौथा पर्याय बरोबर येतो. तर असं आहे, फक्त पर्याय वाचताना व्यवस्थित वाचा. आणि काही काही ठिकाणी या अनुषंगाने पाहिले जातात तर ॲल्युमिनियम लोह दोन्ही आढळतात, परंतु कदाचित फक्त भरपूर वरून गोंधळ होऊ शकतो. कारण लोहाचं प्रमाण आहे मृदेत, म्हणजे ॲल्युमिनियमचं प्रमाण आहे की नाही किंवा किती आहे, किती भरपूर आहे, या अनुषंगाने कदाचित तो कॅन्सल झालेला असू शकतो. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. आता बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 डिग्री पूर्व रेखावताच्या पूर्वेला आहे. आता तुम्हाला काही माहित नाही 78 नेमकं कुठे येते पूर्व रेखावत. तुम्हाला एवढं माहित असतं प्राथमिक की मिर्झापूर ज्या ठिकाणावर आपली टाइमलाइन जाते ते कुठं आहे, 82.5 मध्ये आहे. आणि मिर्झापूर कुठे येतो, उत्तर प्रदेशचा भाग आहे. आणि मग त्याच्या जवळपासचा जो भाग आहे त्या भागामध्ये बहुतांश कोळसा क्षेत्र आहे. म्हणून तुम्हाला फक्त याच्यावरून हे जोडता येतं की तो एरिया कोणता असेल. आणि तुम्हाला माहिती आहे की तो भागामध्ये छोटा नागपूरचा एरिया आहे. आणि छोटा नागपूरचा एरिया आहे तुम्हाला त्या भागामध्ये माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये उद्योगधंदे त्या भागामध्ये उभारले होते. त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. आणि मग हा हे पर्याय तुम्हाला माहित आहे की बरोबर आहे. आता या अनुषंगाने तुम्ही फक्त लक्षात ठेवू शकता की मग हा भाग त्या भागामध्ये त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती. मग कोळसा जरी तुम्हाला माहित नाही की कोळसा आढळतो की नाही, पण त्या अनुषंगाने तुम्ही एवढं तरी अंदाज लावू शकता जर काहीच माहित नसेल तर की कोळसा त्या भागामध्ये आढळतो. त्याच्यावरून ए पर्याय बरोबर आहे. मग ए आणि बी हे दोन्ही चूक, हे कॅन्सल. ए चूक, बी बरोबर, हे दोन्ही कॅन्सल. तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध राहतात. तरी पण तुम्हाला जरी हे माहित नसलं खालचा भाग की 50% आहे, 40% आहे, काय आहे काय माहित नाही, पण कोळसा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो हे माहित आहे आपल्याला. तर किंवा मग तुम्ही खडक श्रेणी वगैरे वगैरे ह्या अनुषंगाने जरी वाचलं तरी तुम्हाला त्याचं या अर्थाने लावता येईल. मग तुम्हाला समजा एकच पर्याय माहिती आहे त्या अनुषंग तुम्ही तर्काच्या आधारे तो लावलेला आहे की हा छोटा नागपूरचा भाग त्या भागामध्ये येतो या अर्थाने त्या भागामध्ये. किंवा आपल्याला हेही माहित आहे की मी शिकवताना हे सांगितलं होतं की जे मगधाचं जे राज्य आहे त्या भागामध्ये साधारणतः लोहाचा त्या भागामध्ये उपयोग किंवा साधारणतः म्हणजे खनिजाच्या अनुषंगाने तो महत्वाचा भाग होता. या अनुषंगी आपण हेही सांगितलं की उद्योगधंद्याचा विकास त्या भागामध्ये का झालेला आहे, तर त्याचं कारण सुद्धा ते अशा पद्धतीनं होतं. कारण की आपल्या त्या कालावधीमध्ये कोळसा हीच अशी गोष्ट होती की ज्याच्या आधारे उद्योगधंद्यामध्ये आपण त्याचा वापर करत होतो, उष्णता निर्मितीसाठी त्याचा वापर करत होतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या तर्काच्या आधारे तुम्ही फक्त जरी तुमचा तर्क बऱ्याच वेळ 100% बरोबर नसला तरी काही प्रमाणामध्ये तुम्ही तो जोडून अशा पद्धतीने प्रश्न हा सोडू शकता. मग त्याच्यानंतर तुम्हाला माहित नाही खालचं 40% आहे, 50 आहे, 60 आहे, ते सोडून द्या. मग त्याच्या आधारे तुम्ही मग एक व्यवस्थित तर्क लावून या पर्यायातून ते सोडू शकतात. त्यानंतर आहे उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात. तोच प्रश्न आहे, फक्त बघा आपण वर प्रश्न पाहिला होता तोच प्रश्न फक्त वेगळ्या भाषेमध्ये आहे. आता उपोष्ण कटिबंधीय उष्ण दाब पट्ट्याकडून, आता हे व्याप साधारणतः प्रचलित वारे आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी डोंगरी वाऱ्याचा काहीच संबंध नाही आणि या ठिकाणी स्थानिक वाऱ्याचा काहीच संबंध नाही. दोन्ही पर्याय तुम्ही फक्त नुसता खाली न पाहता सुद्धा फक्त ह्या प्रश्नाचं वाचून तुम्ही ते इलिमिनेट करू शकता. फक्त प्रश्न वाचून काहीच नाही तिथे. उपोष्ण कटिबंधीय उष्ण पट्ट्या दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना. आता हे दोन पर्याय झाले तुम्हाला, दोनच आहेत, पश्चिमी वारे आणि व्यापारी वारे. वर पाहिलंच होतं उपोष्ण कटिबंधीय दाब पट्टा कुठं आहे आणि साधारणतः तो भाग कोणता येतो आणि विषुववृत्तीय विषुववृत्ताच्या जवळचा भाग आहे आपण पहिल्यामध्ये व्यापारी वारे वाहतात म्हणून आपलं व्यापारी वारे हा उत्तर बरोबर येतो. एवढं फक्त म्हणून प्राथमिक स्तरातून आपण अक्षवृत्तीय विभागणी कशी आहे, रेखावृत्तीय विभागणी कशी आहे, प्राथमिक जरी गोष्टी माहित असल्या तरी आपले प्रश्न सुटतात. याच्यामध्ये दुसरं काही माहित नसलं तुम्हाला तरी हा प्रश्न सुटून जातो. आपण वर जो पाहिला होता की हा जो रेखावृत्त तुम्हाला माहिती आहे ना कुठं आहे भारताचं, तुम्हाला इतर रेखावृत्त माहित नाहीत नेमकं मुंबई कुठल्या रेखावृत्तावरती आहे, नागपूर कोणत्या रेखावृत्तावरती आहे, किंवा इतर जे शहर आहेत ते कोणत्या रेखावर. पण तुम्हाला एक माहित आहे 82 रेखावृत्त कुठं आहे, मिर्झापूर कसे आहे, तरी तुमचा तो प्रश्न सुटून जातो. अशा पद्धतीनेच बरेच प्रश्न तुमचे सुटू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकता.
महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या विभाजनामुळे तुकडीकरण काय झाले किंवा तुकडीकरण आता हा प्रश्न बघा तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शेत जमीन इंग्रजी वाचू आपण व्हॉट हॅपन इन महाराष्ट्र ड्यू टू फ्रॅगमेंटेशन ऑफ ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चर लँडच्या फ्रॅगमेंटेशनमुळे काय घडलं महाराष्ट्रामध्ये असं आहे महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या विभाजनामुळे काय झाले अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय आहे आता तुकडीकरण ठीक आहे त्याला ऑप्शन इथं मराठी डबल त्यांना यूज केलेला आहे विभाजन तुकडीकरण शब्द. तर शेतकरी स्वतःच्या कुटुंबापोती धान्य उत्पादन करू शकत नाहीत अर्थातच हे साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत बरोबर. आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही आपल्याला माहिती आहे जमिनी छोटा भाग झाला की मग मोठी जी समजा ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर मोठी जी काही साधन आहेत त्यांचा वापर अशक्य होतो आणि शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. समजा आता एक शेत होतं हे चार भावांमध्ये होतं आणि मग एक भाऊ जरी या शेतावरती गेला तरी तो त्याच्यावरती लक्ष ठेवू शकत होता. आता चार भाऊ झाले त्याचा अर्थ मग याचे चार लोक त्या शेतावरती लक्ष ठेवायला जावे लागणार याचा अर्थ काय होणार मनुष्यबळ अधिक लागणार त्यांचं काम त्या ठिकाणी म्हणजे एक व्यक्ती लक्ष ठेवू शकत त्याच्या चार ठिकाणी लोकांचा श्रम जाणार याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या ते परवडणार नसतं. अशा पद्धतीने मग हे चारही पर्याय कॉमन सेन्सच्या आधारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. आता खालील तळ खालील प्रमुख विभागात विभागले आहेत आपल्या सागर तळाचे आपण विभाग पाहिलेले आहेत कोणत्या पद्धतीनं मग त्याच्यामध्ये भूखंड मंच आहे भूखंड उतार आहे खोल सागरी मैदान आहे आणि सागरी डोह आहे हे सर्व भाग हा याचा भाग आहे समुद्र तळाचा आणि त्याच्यामुळे हा प्रश्न त्याच्यामुळे तो प्रश्न सुटून जातो. हे पुन्हा खडक श्रेणीच्या अनुषंगाने फक्त एवढ्याच गोष्टी पहा कोणत्या खडक श्रेणीशी कोणतं खनिज संबंधित आहे भारताच्या कोणत्या भागामध्ये कोणती खडक श्रेणी आढळते महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणती खडक श्रेणी आढळते या अनुषंगाने एवढं प्राथमिक स्तरावर जरी माहीत असेल तरी तो प्रश्न सुटून जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा. आता हे तुम्हाला असे प्रश्न जनरली चुकतात कारण की आपण प्रत्येक जिल्ह्याची रचना त्या अंतर्गत येणारे तालुके अशा पद्धतीने पाहिलेलं नसलं त्यामुळे तो प्रश्न तुमचा चुकू शकतो ती एक गोष्ट झाली. त्यानंतर ज्या हा प्रश्न या ठिकाणी आपण व्यवस्थित फक्त पाहू जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल तर त्याचवेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वार रेषा या रेखावरचा वेळ काय असेल. आता भारतामध्ये दुपारचे 12 वाजले आहेत म्हणजे आता हे 12 आपण कोणत्या अनुषंगाने घेतो आहोत तर जे मिर्जापूरची जी टाइमलाईन आहे त्या अनुषंगाने म्हणजे मिर्जापूरमध्ये 12 वाजलेले आहेत आणि आपल्याला माहित आहे की 82 डिग्री आहे मिर्जापूर 82 आणि ग्रीनिची जी आहे ती 0 डिग्री रेखावरत आहे आपण त्याला मानतो. 82 आणि 0 डिग्री हे जर आपण वर एक प्रश्न पाहिलाच होता की एका रेखावर्त किंवा दुसऱ्या रेखावर्तामध्ये दोन रेखावर्तामध्ये दरम्यान किती मिनिटाचं अंतर असतं 4 मिनिटाचं अंतर असतं तर त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात येईल की ग्रीनिचचा वेळ जो आहे आणि साधारणतः भारताचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये 5.5 तासाचं अंतर आहे. मग भारतामध्ये 12 वाजले असतील तर मग ग्रीनिचपाशी किती वाजलेले असतील 12 मधून 5.5 वजा केले की तुम्हाला लक्षात येईल की तिथे 6:30 आहेत. आता एवढी एक गोष्ट माहीत झाली मग याचा अर्थ तुम्ही हे दोन पर्याय कॅन्सल करू शकता. ओके हे दोन पर्याय तुमचे कॅन्सल होणार आणि आता तुम्हाला दुसरा एक फक्त त्यातला माहीत पाहिजे की आता जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल तर त्याचवेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वार रेषा या रेखावरचा वेळ आता तुम्हाला माहित आहे ग्रीनिच ही काय आहे तर वेळ रेषा आहे आणि वार रेषा कोणती आहे तर 180 डिग्री ही वार रेषा आहे. एवढी प्राथमिक गोष्ट माहीत असली तरी आता 180 जो वार रेषा आहे तर मग त्या ठिकाणी किती वाजलेली असतील. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की ग्रीनिच पाशी किती वाजलेली आहेत 5:30 आहेत. आता तुम्ही ग्रीनिच पासून 0 डिग्री रेखावर्तापासून आता तुम्हाला साधारणतः डावीकडे 180 रेखावरती जायचं आहे. 180 रेखावरती पार करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की 360 रेखावरती ओलांडण्यासाठी किती लागतं तर 360 डिग्री म्हणजे 360 जे रेखावरती आहेत ते पार करण्यासाठी 24 तास लागतात पृथ्वीला. मग 12 तास म्हटल्यानंतर किती 180 मग 12 तास 180 म्हटल्यानंतर जर इथं 5:30 आहेत तर अर्थातच आंतरराष्ट्रीय वार रेषेला 12 तास कमी झालेले असणार आहेत. 12 तास कमी म्हणजे किती
त्या ठिकाणी सायंकाळचे 6:30 वाजलेले असणार आहेत. म्हणून हा पर्याय बरोबर येतो. अशा पद्धतीने तुम्ही तो प्रश्न आहे तो तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता. फक्त कशा पद्धतीने आहे तुम्हाला जे फक्त ठोकळ काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 डिग्री, 0 डिग्री ग्रीनिच, भारताची रेषा जी आहे ती विचारलं तर भारताच्या संदर्भातच प्रश्न विचारला जाईल. आणि जर तुम्हाला असं विचारलं की कोणतं शहर हे कोणत्या, साधारणतः 2-3 आता UPSC मध्ये असे प्रश्न विचारले गेलेले आहेत की काही शहरं दिली जातात, समजा बेंगलोर दिलं जाईल, दिल्ली दिलं जाईल, नागपूर दिलं जाईल, मुंबई दिलं जाईल, आणि असा प्रश्न होता की रेखावर्तीय दृष्ट्या दिल्लीच्या जवळ कोणतं शहर आहे, रेखावर्तीय दृष्ट्या दिल्लीच्या जवळ कोणतं शहर आहे. मग समजा दिल्ली या रेखावर्तीय, समजा आपण ते रेखावर्तीय इथं असं आहे, समजा मुंबई ते येणार आहे, नागपूर साधारणतः या भागामध्ये येईल, आणि बेंगलोर याच भागामध्ये जवळच कुठतरी येईल. मग अशा पद्धतीने मग कोणतं शहर त्या अनुषंगाने जवळ येतं, अशा पद्धतीने असा प्रश्न. फक्त तुम्हाला ते माहिती पाहिजे, फक्त तुम्हाला शहर माहीत करायचे की कोणता शहर नेमकं कुठं आहे, त्याच्या आधारेही साधारणतः तुम्हाला ते जरी नकाशाचं निरीक्षण केलं तरी त्यातून असे प्रश्न सुटू शकतात. त्याच्यामुळे फक्त प्राथमिक गोष्टी कशा पद्धतीने प्रश्नांना सामोरे द्यायचे आपण तेवढंच पाहत आहोत. भारतामध्ये मोसमी, आता याच्यातला कुठलाही प्रश्न तुम्हाला कदाचित येणार नाही, परंतु यातीलच प्रश्न फिरवून वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. त्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला त्याकडे जायचं आहे, त्याच संदर्भात आपल्याला इतर थोडी माहिती, जरी तुम्ही काही तुमचे 4-5 तास दिले तरी तुम्हाला याच्या 60 प्रश्नांच्या संदर्भातली माहिती वाचायला लागेल, त्याच्यामुळे त्याला फार वेळ लागणार नाही. आता हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, आपण हे डिटेल्समध्ये पाहिलेला आहे. भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत असते, आता भारताचं मान्सूनचं हवामान जे आहे ते कशा पद्धतीने आहे, भूखंडाचा विस्तृत भाग, अर्थात आपल्याला माहिती आहे भारताचा साधारणतः जो 23.5 डिग्रीचा भाग आहे त्या भागामध्ये ITC जे निर्माण झाल्यामुळे त्या भागाने तो भूभाग आपल्याला माहिती आहे, तो भूभाग मोठा भाग आहे, आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साधारणतः तापमान वाढल्यामुळे कमी दाबाचा पट्टा त्या भागात निर्माण झालेला असतो, ही पहिली कंडिशन आहे. भारताच्या 3 बाजूस असलेला समुद्र, अर्थातच त्या कारण की त्या भागावर आपल्याला माहिती आहे तो बाष्प घेऊन, कारण बाष्पाच्या दृष्टिकोनातून समुद्र महत्वाचा आहे, बाष्प नसेल तर अर्थातच मग पावसाचा काय संबंध आहे, त्याच्यामुळे भारताच्या 3 बाजूस असलेला, आता समुद्र आणि बाष्प आणि पाऊस या एवढं जरी तुम्हाला जोडता आलं तरी हा तुमचा ब बरोबर येतो, आणि ब बरोबर आलं तर तुमचा 1 कट होतो. एवढं जरी माहित आहे भूखंडाचा विस्तृत भाग हा सुद्धा महत्वाचा आहे. ए जरी तुम्हाला माहित असेल, समजा ए बरोबर आहे हे माहित आहे तर तुम्हाला बी कॅन्सल होतो. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या कॅन्सल करू शकता, परंतु या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त पर्याय माहित असणं गरजेचं आहे. आणि 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व, आता जेट प्रवाह जर समजा गंगेच्या मैदानाच्या भागामध्ये असतील, हिमालयाच्या दक्षिणेकडे असतील, तर काय होतं बऱ्याच वेळेला त्या भागामध्ये जनरली हिवाळ्यामध्ये अशी कंडिशन असते की जेट प्रवाह जे आहेत ते हिमालयाच्या दक्षिणेला असतात, परंतु ज्यावेळेस उन्हाळ्याच्या स्थिती निर्माण होते त्यावेळेस जेट प्रवाह, कारण ITC जेट आपल्याला माहित आहे 23.5 डिग्री पशी जातो, आणि ते जेट स्ट्रीम मध्ये आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे, आणि ते जेट स्ट्रीम जे आहे ते कुठे ढकलले जातात, ते हिमालयाच्या उत्तरेला ढकलले जातात, त्याच्यामुळे मग त्या भागामध्ये पुन्हा मान्सूनला उपयुक्त अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून जेट स्ट्रीमचं उत्तरेकडं जाणं किंवा त्यांचं त्या भागामध्ये अस्तित्व असणं हे सुद्धा अप्रत्यक्षपणे भारतीय मान्सूनच्या दृष्टिकोनातून योग्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असतं, त्याच्यामुळे हे तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत, अशा पद्धती हा प्रश्न सुटतो. आता चिनूक वाऱ्यासंदर्भातील कोणते विधान, मी म्हटल्या पद्धतीने तुम्हाला काही माहित नाही ते कोणत्या भागात, तुम्हाला एवढं माहिती आहे की ते रॉकी पर्वताच्या संदर्भात आहे, अशा पद्धतीनं मग आता हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात. आता जर ते रॉकी पर्वतावरून वाहत असतात तर ते आल्प्स पर्वताचा त्या भागामध्ये स्थानिक वारे आहेत त्या भागाशी संदर्भात आहे. आल्प्स युरोपशी संदर्भात आहे, रॉकी आहे तो अमेरिकेशी, उत्तर अमेरिकेशी संदर्भात आहे. याचा अर्थ हा पर्याय तुमचा कॅन्सल होतो. ओके, हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवरून वर जातात, काही संबंध नाही. तुम्हाला माहिती आहे हे बरोबर नाहीये, याचा अर्थ सी बरोबर नाहीये. सी बरोबर नाही याचा अर्थ मग अर्थात हा पर्याय एक तर कॅन्सल होतो तुमचा. हे वारे राईन नदीवरून वाहतात, नदी खोऱ्यातून. राईन नदी तुम्हाला माहित आहे, रॉकी पर्वत आणि राईन नदीचा काही संदर्भ नाही. राईन नदी साधारणतः आपण इजिप्तशी संदर्भात जोडतो आणि रॉकी पर्वत अमेरिकेशी आहेत, फक्त एवढं तुम्हाला त्या कुठल्या भागामध्ये आहेत, कारण हे सॉरी सॉरी राईन नदी ही जर्मनीशी संदर्भात आहे,
आणि राईन कुठे येतं, तर युरोपमध्ये येतं. याचा अर्थ पुन्हा आल्प्स आणि युरोप हे पुन्हा परस्परांशी जोडले गेले, हा सुद्धा पर्याय कॅन्सल होतो. मी सी आणि डी हे पर्याय कॅन्सल होतात. साधारणतः तुम्हाला हा पर्याय पाहायची पण गरज पडत नाही, हे स्थानिक प्रकारचे वारे आहेत. पण आपल्याला माहित आहे की हे स्थानिक प्रकारचे सर्व वारे आपण खूप त्याच्याबद्दल चर्चा प्रश्नाच्या स्वरूपातही केलेली आहे आणि लेक्चर्समध्ये सुद्धा केलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्याचे प्रश्न दिले, हा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. आणि 1952च्या पूर्वी नष्ट होणारी प्रजाती कोणती होती, तर ती आशियन चिता आहे. हे फक्त प्राथमिक स्तर लक्षात, फक्त प्रश्नांकडे कशा पद्धतीने पाहायचं आहे. तुम्ही अधिकाधिक जरी तुम्ही तुम्हाला बरीच माहिती असेल, परंतु तुमचा वेळ तुम्ही वाचवू शकतात अशा पद्धतीने काही प्रश्न कॅन्सल करून, किंवा म्हणजे त्यातले पर्याय कॅन्सल करून, त्याला इलिमिनेट करून कशा पद्धतीने जाता येईल, या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अर्थात या लेक्चर्समधून कदाचित तुम्ही या पद्धतीचा अभ्यास अगोदरही केलेला असेल, परंतु ज्यांना या संदर्भातली माहिती नव्हती, यातून त्यांचे काही प्रश्न वाढले तरी त्याचा फायदा त्यांना होऊन जाईल किंवा होईल, या अनुषंगानं आपण आजचं लेक्चर घेतलेलं. याच्यामध्ये उत्तर पाहणे किंवा ते उत्तर कोणती बरोबर आहे याच्यापेक्षा, आता प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी डिटेल देऊ शकलो असतो, परंतु ते एका लेक्चरमध्ये शक्य नाहीये. म्हणून तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत, फक्त एक प्रश्न पाहताना आता एक करा, तो प्रश्न पाहताना त्या संदर्भातले नोट्स वाचा. दुसरं, अतिरिक्त कुठलीही माहिती सध्या तरी वाचू नका. आणि या प्रश्नात आपल्याला माहित आहे व्यापारी वाऱ्याच्या अनुषंगानं किंवा स्थानिक वाऱ्याच्या अनुषंगानं, खडक श्रेणीच्या अनुषंगानं, या अनुषंगानं पुन्हा पुन्हा प्रश्न रिपीट होतो. याचा अर्थ तुम्हाला पुन्हा सुद्धा त्याच अनुषंगानं प्रश्न येऊ शकतो. त्याच अनुषंगानं जर प्रश्न येणार असेल, तर या प्रश्नाच्या संदर्भातच तुम्ही माहिती वाचा सध्या पुरती. म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये किती टॉपिक असणार आहेत, पुन्हा पुन्हा रिवाईज झालेले टॉपिक तुम्हाला 15 ते 20 टॉपिकच या ठिकाणी वाचायचे आहेत, आणि तेवढेच व्यवस्थित वाचून घ्या. आता आपल्याला माहिती आहे आता सूर्यमाला तर ह्या 4 प्रश्नपत्रिकेमध्ये ग्रहाच्या संदर्भात कुठेही प्रश्न नव्हता. तुम्ही केलेला असेल, तुमच्या अभ्यासा दरम्यान त्याची तयारी केलेली असेल, आपण ती डिटेल्स मध्ये लेक्चर्स मध्ये घेतलेली आहे, परंतु या संदर्भात आता वाचताना तुम्ही फक्त हेच घटक व्यवस्थित आणि बारकाईनं एकदा रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. काही 2-3 तास तुम्हाला लागतील. तुम्ही जर अधिक चांगल्या पद्धतीने यापूर्वीच वाचलेलं असेल, तर रिवाईज करायला फार वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे उद्देश तेवढाच आहे की तुम्ही फक्त फोकस या गोष्टीवरती द्यावा. आणि त्याच घटकाचं समजा या अनुषंगानं आता हे तुम्ही घटक वाचलेले आहेत आणि 15 प्रश्न विचारले जातात, त्यातले 8 प्रश्न जरी तुम्ही या 2 तासाच्या रिव्हिजनमुळे तुमचे येणार असतील, तरी अर्थात हे लेक्चर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला महत्त्वाचं वाटेल. हा, प्रश्न नेमका कोणत्या भागातून येईल आपण सांगू शकत नाहीत, परंतु जर याच अनुषंगानं, याच घटकाच्या अनुषंगानं प्रश्न जर रिपीट झाला, तर तुमचे अधिक प्रश्न फक्त याच घटकांच्या रिव्हिजनमधून सुटतील. त्याच्यामुळे हे एकदा व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून वाचा. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला शुभेच्छा. यानंतर जर असंच पुढे वाटलं असतं, आपण ज्यावेळेस आपला पेपर होईल त्या पेपरमध्ये येणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषणसाठी वाटलं असतं, आपण नंतर एक लेक्चर घेऊ, त्यावरून मग आपण आजच्या लेक्चरमध्ये केलेली चर्चा, त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला किती फायद्याची ठरले हे आपण त्यावेळेस आपल्याला कळून जाईल. फायद्याची होईल नाही होईल हा पुढचा भाग आहे, परंतु सध्यापुरतं आपण आशावादी राहणं गरजेचं आहे. आणि हे घटक रिवाईज करा. या ठिकाणी आपण आजचं लेक्चर थांबवत आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद.